जय देव पार्वती नंदना जय देव श्री शिवानंदना जय देव पार्वती नंदना जय देव श्री शिवानंदना दंता तुची विनायका तूच दाताया जगाचा अष्ट विनायका तूच दाताया जगाचा अष्ट विनायका महादेव शंभू शिवनंदना जय देव पार्वती नंदना जय देव श्री शिवानंदना भक्ति संकष्टीचा सर्व आशा आशीर्वाद तुझा शुभ नंदना जय देव श्री शिवानंदना श्री शिवानंदना जय देव पार्वती नंदना जय देव श्री शिवानंदना जय देव पार्वती नंदना पण शेखर पुढच्या वेळेला येताना ना मी तुझ्यासाठी नक्की एखादी भेट वस्तू आणेन हा नको मला काही मला तुम्हीच पाहिजे होय रे मला हे वाटतं कधीतरी एखादा दिवस काढावा तुमच्या सोबत पण नाही जमत काय करणार अरे बाबा जाऊ दे त्यास लई कडक आहे साहेब त्यांचा इन्स्पेक्टर लांडगे बोलतोय बर चांगला उपक्रम आहे हो हो नाही नाही अहो मुकी जरावर झाली म्हणून काय नाही नाही यू डोंट वरी हो हो मी शिपाई पाठवून देतो ओके बर बर नमस्कार 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 साहेब या 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 बसा बसा संजयराव भुरटे बसा ए बाळा दोन चहा घेऊन ये चहा पाणी राहू द्या हो नाहीतरी आम्हाला असला गरम चहा चालतो कुठं आओ संजयराव निदान सकाळचा तरी गरम चहा घेत चला सकाळ काय आणि रात काय दोन्ही टाइम सारखेच की ते बरोबर म्हणा बोला काय सेवा करू तुमची तुम्ही असल्यावर आम्हाला कुठलीच काळजी नाही हो पण तुमचा शिंदे हवालदार
काल हप्ता मागायला आला होता धंद्यावर. माजले तो सगळे माजलेत. गावात इतके मटक्याचे आणि दारूचे धंदे आहेत, मारायला तिकडे का जात नाही? तुमच्याकडे कशाला येतात? तरी मी बजावलंय तुमच्याकडे जायचं नाही म्हणून. नाही हो, बाकी कुणीच येत नाही, त्याचीच वळवळ चालली आहे. जरा करूया की चापाचं डोकं ठेचलं ना की वळवळ थांबते. बदलीच करून टाकतो ना हेडक्वार्टरला. ए धुळेकर, तो आपला नगराध्यक्ष आहे ना, त्याच्या वस्तीवर जायचं. मायला त्याचं कार्ट कुत्र्याचा वाढदिवस साजरा करतोय. कुत्र्याचा पब्लिकला तेना काय काम धंदा नाही, गर्दी किरे तिकडे बघायला वाढदिवस. जा जा बंदोबस्तला तिकडे जायचंय. निघा, तुम्ही चहा घ्या. साहेब, माझा नवरा रोज दारू पितो, मला त्याच्यापासून वाचवा. ए भवानी, न विचारता आत कशी आलीस? आहो पण साहेब, माझा नवरा दारू पितो. बेस्ट, नवरा दारू पितो तू विष पी, मायला आमच्या डोक्याला का त्रास? असं बोलू नका साहेब, तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला? ए आम्हाला दुसरी कामं नाहीत का? जातीस का काढू कानरले आवाज बाळा, हकलून दे तिला. चल अरे हेऱ्या, या दिवशी पोलीस ठाण्यात आलेली बायको तुझी होती काय? मग माझीच की. बर झालं हवालदार साहेब, तुमच्या साहेबान तिला हाकलली. चला थोडी करूया टाकाटाकी. आता जर पुन्हा बायकोला साधं वाईट बोलशील ना तर बकुलं करून टाकेन तुझा. बायकोला मारण बंद, आता दारू बी बंद, इमान पार उतारलो. अहो गोर गरिबांच्या कल्याणासाठी तर आम्ही निवडून आलो आणि चेअरमन झालो ना. नाही नाही, तुम्हाला सांगतो सहाणेवर चंदन उगळावं ना तसं आम्ही झिजवतो स्वतःला शेतकऱ्यांसाठी. बर बर, हो नाही नाही, गरिबांना तरी न्याय मिळायलाच हवा ना. हो म्हटलेलं ते ना, विना सहकार नाही उद्धार. बर बर, हो नमस्कार. काय सूर्यजी, पाळलेलं कुत्रच मालकावर गुरगुरायला लागलं तर कसं व्हायचं? अहो आम्ही कुत्रच आहे तुमचं. नाही नाही, आम्ही तुम्हाला कुत्र कसं म्हणू? अहो कुत्र इमानदार आणि प्रामाणिक असते त्याच्या मालकाशी. सूर्यजीराव, बरे सूर्यजीराव, निघा तुम्ही. बर, आम्हाला काय आज्ञा? छे छे, अहो लांडगे साहेब, आम्ही कोण तुम्हाला आज्ञा करणार? अहो तुम्ही सरकारी माणसं, आम्ही जनसेवक, जनतेची गाऱ्हाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार. भक्ताचा प्रसाद देवापर्यंत पोहोचवणारे भटजी आम्ही. नाही नाही भाऊसाहेब, काही कसूर झाली असेल तर तसं सांगा. नाही नाही नाही, तुमच्याकडनं काही कसूर नाही. कसं आहे लांडगे साहेब, आपल्या गावामध्ये दारूचे आणि मटक्याचे धंदे खूप, महिन्याची कमाई जोरदार असते. आम्ही कधी काही बोललो? अच्छे, अहो काय भाऊसाहेब, अहो सगळं जे काय तुमच्या कृपेमुळे तुमच्या पुण्यामुळे सगळं होतंय. नाही, आम्ही एक फोन केला तर डीएसपी ची बदली झाली का नाही? कसं आहे लांडगे साहेब, अहो निवडणुका जवळ आल्या आहेत, कार्यकर्ते सांभाळावे लागतात आम्हाला. साहेब तुम्हाला हवी ती सगळी मदत करतो आम्ही. लांडगे साहेब, अहो आपल्या एरियामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचे दारू धंदे किती, मटका बुकी किती, अहो आमच्यापेक्षा विरोधकांचीच मंदिरं जास्त झाली आहेत. नाही आमचं काही चुकत असेल तर पाहिजे तर आपली दक्षिणा गोळा करणाऱ्याला एकदा विचारून बघा कोणाची सत्यनारायण जास्त चालली आहेत. हो साहेब, बघतो ना सगळं बघतो. नाही तुम्ही या भागातले, फार लांब होते गड चिरोली, तिथला हवामान विचित्र, परत तिथं नक्षल. म्हणतो साहेब काय चुकलं असेल तर माफ करा, मात्र बदली करू नका. तर आता जातो आणि 2 तासात विरोधकांचे सगळे धंदे बंद करून टाकतो. या.
सोडू का माझ्या गाडीवरन? अगं बस की एवढी काय घाय झाली तुला? सरजा माझ्या वाटेला जाऊ नकोस, कळलं? ए सर्व सुंदरपुरी असंच म्हणतात, येतस का फिरायला? घेऊन जा बच्चा, तुझ्या आई बहिणीला घेऊन जा फिरायला। ए दीड दमडीची टवळी तू, माझ्या आई बहिणीचं नाव घेतेस? सर्जेराव भुरटे म्हणतात मला। सर्जेराव भुरटे? अरे भुरटा कुत्रा आहेस तू भुरटा, गल्ली गल्लीत नहुंगत फिरणारा, तुझ्या सारख्या कुत्र्याला घाबरणारी मी नाही। गरीबाच्या इज्जतीचा मोल तुझ्या सारख्या लागोट्यांना काय करायचं? कुत्रा म्हणतेस मला? हा हा कुत्रा चावला ना, आयुष्यभर जखम बरी व्हायची नाय। अरे भुंकणारी कुत्री कधी चावत नसतात, तू तर खरुजलं कुत्र्यास खरुजलं, किती भी खाजवलं ना तुझी खाज काय जायची नाही। लई बोलायला लागलीस तू, अजून तू मला ओळखलेलं नाही। तुझ्या सारख्या गुंडाला या गावात कोणी ओळखत नाही, खाणीची दुर्गंधी सगळीकडेच असते। फार झालंय तुझं, यापुढे माझ्या नावाला लक्षील तर? ए काय समजतेस काय स्वतःला? ए कुणी इथून हलायचं नाही समजलं? या सरजेराव फुरट्यावर तिने हात उचललाय, काय समजते काय स्वतःला? आता मी तुम्हाला तमाशा दाखवणार आहे, तमाशा बघू दे। आता गरीबाच्या इज्जतीचं मोल माझ्या समोर खमंडीने बोलते? काय बघणारे वाजवा। दीड दमडीची जवानी घेऊन लागली मर्दानी बनायला। जा आता जाऊन पड घरात, पोलीस स्टेशनला जाण्याचा उगाच त्रास घेऊ नकोस, उगाच हेलपटा होईल, कळलं का तुला? हा अरे मरता हा शिखंडी आहात तुम्ही, उघड्या डोळ्यांनी एका तरुणीचे वस्त्रहरण पाहत उभे आहात, बांगड्या भरा बांगड्या। या बांगड्यांचा तरी तुम्हाला काय उपयोग? एक तरुणी करू शकते ते तुम्ही करू शकत नाही। नपुसक आहात, नपुसक नपुसक आहात। कुठे निघालाय? अक्षता वाटायला, आमच्या मृत्यूच्या सोहळ्यासाठी मसनात या, मसनात या। काय हो अभद्र बोलताय? नाही तर काय, लाकडं आधीच पाठवले पोरीने मसनामध्ये, चितार रचून ठेवली असेल, आता त्याच्यावर जाऊन पडतो म्हणजे काडी ओढायला मोकळे। काय हो एवढ्या शमळीच काय एवढं मनावर घेताय तुम्ही? हो आनंदीबाई, तुमच्या तुमच्या लाडामुळेच या ती आता डोक्यावर बसते आणि आता फार छटाडावर नाचायला लागले बापा। शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा। अन्यायाची चीड असणाऱ्या माझ्या स्वाभिमानी बंधू आणि भगिनींनो, महाभारतात कौरवांनी एका द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, कलियुगातील कौरव रोज कितीतरी द्रौपदीच्या इज्जतीचा लिलाव करतायत। त्यांची लाज राखण्यासाठी कृष्ण तर पुढे येत नाहीच, पण पोलीस डोळ्यांवर पट्टी बांधून बसलेत गांधारी सारखे। तत्रक्षणाय खलनिकृणाय, म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन, हे मृतवाक्य आहे आपल्या पोलिसांचं। मी म्हणते आज ते आहे तरी कुठे? वाजवा वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, सज्जनांचं रक्षण, दृष्टांत निर्दालन, नाही ते खोटं आहे, ते खोटं आहे, खोटं आहे ते, दुर्जनांचं रक्षण,
सज्जनांचं निर्धारण. अरे मोर्चे काढा, बोंबा मारा, अरे टणटण बोंबला, कुणाला काही नाही त्याच, अरे काही नाही, अरे डोळे अजून दिसणार नाहीये, कुणाला ऐकू येणार नाहीये. जनतेच्या पैशावर जगून तुम्ही त्यांचे मालक उपाध्याय. भर दिवसा भर रस्त्यावर एखाद्या मुलीची लाज उधळली जाते. ती म्हणते गुंड मवळ्यांना एवढं झालं मिठं कुणामुळे, फक्त तुमच्यामुळे. शांत व्हा. हे बघा, तुमच्या भावना आम्हाला समजतात. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. खास करून महिलांना मी जास्त मान देतो. प्रत्येक महिला मला माते समान आहे. प्रत्येक महिला माते समान आहे. पैसा नाही, वशिला नाही, प्रत्येक महिला माते समान आहे. कुमार फुरीन, जीभ जास्त वळवळ करायला लागली आहे तुझी. काय झालं? सकाळी सकाळी कशाला डोक्यात राग घालताय? तुम्ही गप्प बसाओ. दुसऱ्याच्या पूजेची तयारी करायची द्यायची सोडून या बायका स्वतःच पूजेमध्ये नाक कशाला खुपसतात ते मला कळत नाही. हे तुमच्या लाडाचे परिणाम आहेत सगळे. समाजसेविका व्हायला निघाली आहे. त्या दामिनीचा मोर्चा नजरेसमोर आणा. नाही कधी कधी होत काय, म्हणजे चांगले पत्ते हातात येतात आणि जिंकत आलेला डाव हरायची पाळी येते म्हणून म्हटलं. कोण येतो साहेब तिच्या मोर्चाला? अहो तिचा बाप एवढं मोठं राजकारण करतो, तो सुद्धा नाही तिच्या माग. त्या चार बायका गोळा करून लागले समाज कार्यकर्ती बनायला. चार बायका, चार बायका कमी समजू नका. लक्षात ठेवा, जनतेची ताकद पुढाऱ्यापेक्षा जास्त असते. मी काय म्हणतोय, तुमच्या पद्धतीनं तिचा काटा काढून टाका ना. एकदा तोंड बंद झालं की प्रश्नच मिटला. नाहीतरी ती आता काय करणार आहे? मोर्चा काढून कोणाला अटक करता येतं का हे कळत नाही तिला. मला अटक करण्याचं स्वप्न पाहते. अटकेचं राहू द्या हो. आगे आगे देखो होताय क्या. हा, तुम्ही दामिनीला साधी समजू नका. ती पौर्णिमेला धरून आणून फिर्याद द्यायला हवल. दामिनीचं राहू द्या हो साहेब. पौर्णिमेनं काय लिहून दिलंय बघा, वाचा तरी. मी सर्जेरावांना ओळखत नाही. माझा कोणी विनय भंग केलेला ना. आयला ग्रेट आहे तुम्ही. मानलं मानलं. एवढ्यावर थांबणार नाही मी साहेब. पौर्णिमेला गावातनं कायमची हाकलून देण्याची व्यवस्था करून आलोय मी. वा 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 वा. म्हणजे पुराव्या सकट मुद्देमाल सुद्धा गायब. केळा केळा केळा. जर घरात पाय ठेवशील तर तोडून टाकीन सांगून ठेवतो. चंद्रकांत, तुझी बहीण येणार ती? बहीण मेली माझी बहीण. सर्जेरावने आमच्या घराण्याची अब्रू वेशीवर टांगली, त्या दिवशी मेली ती. अरे पण तिचं असं काय चुकलं हे तरी? आमच्या घराण्याची अब्रू गावापुढे उधळली. तोंड दाखवायला जागा नाही गावात. अरे दादा सोड सोड. जात, हिनं तोंड काळं केलं आमचं. जा तिकडे, कुठेही जा, काही कर, पुन्हा तोंड दाखवू नकोस आम्हाला. अरे चंदू, हे घडलं ते वाईटच, त्यात त्या पोरीचा काय दोष? अरे चंदू, सख्या बहिणीला धक्के मारून बाहेर करतोस काय? हो, तुम्ही नका मध्ये तोंड घालू. तुमची पोरगी पळून गेलीये माहितीये सगळ्या गावाला. अगं हे अजून इथे तुम्ही का? काय प्रकार आहे हा साहेब? हिने आमची अब्रू मातीत खाल्ली. तू काय बोलतेस, कळते का तुला? खर तर हिने गुंडांशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला, याचा तुला आणि गावकऱ्यांना अभिमान असायला हवा. अशी हिम्मत असलेली मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला हवी. आता हिच्याशी ना गावात कोणीच लग्न करणार नाही साहेब. रांग लागेल रांग. रांग राहू द्या दिंबाळकर साहेब. बघा इथल्या गर्दीलाच विचारा, कोणी होत आहे का तयार.
पाहिलेत का साहेब, पटली का खात्री? अहो बोलाय सोपं असतं हो, दुसऱ्याचं कशाला, तुम्ही तरी व्हाल का तयार? पाहिलेत ना, स्वतःवर वेळ आली की माणूस कसा चकचकतो. शुभमंगल सावधान. ए ए जनावरांच्या दुनियेत जनावरांच्या कळपात माणूस भेटला. सगळ्यांना त्याच्या शेवट दिसला. वाटवा वाटवा गाड्या वाटवा. पोलीस अधिकारी संजय निंबाळकर यांनी पौर्णिमेशी विवाह करून समाजात एक आदर्श निर्माण केलेला आहे, याचा सर्वांना अभिमान वाटतो. त्यासाठीच त्यांचा हा नागरी सत्कार आयोजित केलेला आहे. पोलीस खात्यातही देवमानसं असतात हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. या तालुक्याची आमदार या नात्याने मी त्यांना धन्यवाद देते. आज माणुसकी हरवलेली माणसं सगळीकडेच दिसतात. निंबाळकरांनी मात्र आपले वेगळेपण दाखवून दिलेले आहे. आमदार म्हणूनच नव्हे तर एक महिला म्हणून याचा मला गर्व आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपण मला बोलवलं, माझा सन्मान केलात, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. आमदार पवार त्यांच्या भाषणामधून सगळ्यांनीच प्रेरणा घेतली पाहिजे. आमचे अधिकारी निंबाळकर यांनी आपल्या कृतीतूनच सगळ्या समाजाला मार्गदर्शन घडवलेलं आहे. अशी माणसं आमच्या खात्यामध्ये आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो. पण काही वाईट माणसंही आमच्या खात्यामध्ये आहेत, ज्यांच्यामुळे अवघ्या पोलीस खात्याला समाजामध्ये बदनामी सहन करावी लागते. सरकार बदलली समाजामध्ये एक वेगळा संदेश झाला. पण सरकार वाईट प्रवृत्तीला कधीच पाठीशी घालत नाही आणि सगळेच अधिकारी आणि कर्मचारी वाईट नसतात याची सुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे. आणि निंबाळकरांनी तर हे आपल्या कृतीतूनच दाखवून दिलेलं आहे. चांगलं आणि वाईट याचं दर्शन समाजामध्ये सगळीकडेच होत असतं. जे चांगलं असतं त्याचा असा गौरव होतो आणि जे वाईट असतं त्याला समाज किंवा नियती भिरकावून देत असते. एनिवे, आपण आमच्या अधिकारातल्या माणुसकीचा जो गौरव केला आणि त्याचं भाग्य मला दिलं याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना धन्यवाद करतो. मंडळी, मी जे काही केलेलं आहे ते मानवता जपणाऱ्या कोणीही करावं असंच केलेलं आहे. आणि व्यक्तिशः मला असं वाटतंय की मी असं काही केलेलं नाही आहे की ज्यामुळे माझा एवढा मोठा सन्मान करावा. माझ्या मते माणसाने जर माणसासारखं वागलं तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये भुलटे लहान मोठे गुंड हे असतातच, पण जर समाजाने त्यांना त्यांची जागा दाखवली तर त्या गुंडांचाही नायनाट होऊ शकतो. आपल्या समाजामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांच्यावर सतत अत्याचार होत असतो, पण त्यात त्यांचा काय दोष आहे? पण तरी आपला समाज त्यांनाच बहिष्कृत करतो. सांगा ना, त्यात त्यांचा काय दोष आहे? मग त्यांचा काय दोष आहे त्यात? लांडगे साहेब, नाईक साहेब, अहो ऐकतायत ना,
तुमचा केव्हा होणार सत्कार? तुम्हाला हे लोक केव्हा घालणार हार? नुसते पैसे मिळते आले तस हार लागतात, तक्कर व्हावे लागतात. निंबाळकर साहेबांचा विजय असो, निंबाळकर साहेबांचा विजय असो, निंबाळकर साहेबांचा विजय असो, राजकीय साहेब निंबाळकर साहेबांचा विजय. या 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 सर्जराव भुरटे या. काय तब्येत ठीक दिसत नाही तुमची? डोकं फिरायची वेळ आली भाऊसाहेब. ते जागेवर कधी असतं ते सांगा. काहीतरी करा भाऊसाहेब, पण त्या निंबाळकराला गडचिरोलीला पाठवायला हवं. एक साधा पोलीस अधिकारी समाजसेवक व्हायला निघतोय, त्याचा सत्कार झाला हो, पण माझं नाक कापलं गत झालंय नाक. सरजेराव तुम्हाला कितीदा सांगितलंय तुमच्या वागण्यामध्ये जरा बदल करा म्हणून. नाही होतं काय की तुम्ही भानगडी करता आणि निस्तराव्या लागतात आम्हाला. हो चेअरमनला दुसरी कामं करू द्या की. भाऊसाहेब तुम्ही सांगाल ती कामं आम्ही करतो. तुमच्या शब्दाखातर तीन मुर्दे पाडले, तीन. त्या किसनाच्या 10 एकर उसाला आग लावली आज. बस बस सर्जेराव, यादी फार वाचली. आज फार बोललात तुम्ही. तसं नाही हो भाऊसाहेब, पण तुम्ही तसं कराल तर. तुमच्या मुलीनं माझ्या विरुद्ध मोर्चा काढला, काही बोललो का? पण तुम्ही जसा हात झटकाल तर काय कराल? काय कराल? आमच्या विरोधात बोंब मराल का आमच्या विरोधकांना जाऊन मिळाल? सज्जराव खाताय आमचा आशीर्वाद आमचा आणि आम्हालाच धमकावताय? सज्जराव माणूस खातो ना त्या ताटात बसायचं नसतं. तुमचं खातो तसं तुमची कामही करतो भाऊसाहेब. आलं आलं लक्षात आलं सज्जराव. काय उत्पत्ती पेटली की पूजा बांधायची हे कळतं आम्हाला. निंबाळकर गडचिरोली आलं लक्षात आलं. निघा निघा तुम्ही. येतो मी. कुणाची बदली कुठे करायची आणि कुणाला कुठे ठेवायचं हे चांगलं कळतं आम्हाला. हॅलो. अरे कोण म्हणून काय विचारतो भरव्या? तुझ्या मोबाईलवर नंबर नाही आला? एक काम कर, त्या जय नाईकला रात्री बंगल्यावर पाठव, पूजा बांधायची. काय नाईक साहेब इथे का थांबवली गाडी? तमाशाला जायचंय ना. होय पण आजचा तमाशा काही वेगळाच आहे. पोलिसांच्या डोक्यात कधी काय असल काही सांगता येत नाही बाबा. निदान माझा तरी कुणाला अंदाज येत नाही. म्हणून तर तुम्हाला इन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणतात. एका गोळीत काम तमाम. आमचं काय हो, सरकारी गोळी, हिशोब द्यावा लागतो. तुमचं आपलं बरं आहे बघा, गावठी पिस्तूल, बिनपरवानगीचं हत्यार, कोणावरही गोळी झाडा, कोणाच्या बापाची भीती नाही. आणलाय ना जवळ. जवळ ठेवावंच लागतं साहेब. दुश्मन काय कमी असतात हो आम्हाला. तेही खरंच खरंच आहे म्हणा. पण नेम शिकून घ्या सर्जेराव, केव्हा नेम चुकेल हे सांगता येणार नाही. पोलिसांचा नेम चुकल साहेब, पण आमचा नाही. वा, पण पोलीस एकीकडे नेम धरतात आणि दुसरीकडे निशाणा साधतात. तो कसं काय? हा बघा असा. हो साहेब, चुकून गोळी माझ्यावर सुटायची. बाजूला घ्या पिस्तूल. सर्जेराव जया नाईकची गोळी कधी चुकून सुटत नसते. आता ती तुझ्या छाताळात घुसणार आहे. हो साहेब, म्हणजे माझा एन्काउंटर करणार की का तुम्ही? मग काय, तुला इथे जिवंत ठेवायला आणलंय होय. तू नाही मगाशी माझ्यावर गोळ्या झाडल्या तुझ्या पिस्तुलातून, अगदी तुझ्या बोटांचे ठसे ठेवून. हो साहेब. नाही तुम्ही काय केलं? हो काय केलं? काय करणार भाऊसाहेब, त्यांनी माझ्यावर गोळ्या झाडल्या, जीव वाचवण्यासाठी मी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हो पण माझा निष्ठावंत कार्यकर्ता होता जय नाईक. केलं का सगळं? चांगलं केलं, चांगलं केलं. तुमचं बक्षीस ठेवलंय. हो ठेवलंय.
गावत आपल धबधब आहे, थोंडू हवालदार म्हणतात मला, रस्त्यातन चालताना लोक कशी थर 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 कापतात मला बघून। शोले मधले अंग्रेज के जमाने का जेलर। अरे सुकाणीच्या, तो शोले मधला अंग्रेज के जमाने का जेलर, मैं इस कलयुग का जमाने का हवालदार, समझा? तुम इधर जाओ, मैं उधर को जाता है। मैं तो इधर जातो आहे, पण तुम्ही चला की दारू है, आपण ड्यूटीवर असताना दारू पीत नाही, कळलं? धोंडू हवालदार म्हणतात मला, कळलं काय? होल इंडियाच्या महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच हवालदारांचा धबधबा आहे, एक पांडू हवालदार, दुसरा हा धोंडू हवालदार। म्हणून तर तुमच्या बरोबर घोटभर घ्यायला मजा येते हवालदार। एक काम कर, तू पुढं हो, मी मागून येतो, काय दारुड्या बरोबर बघितलं ना तर आपली पोझिशन खराब होईल ना। ते काय असतं अजून? अरे त्याच्या पोझिशन, पोझिशन म्हणजे पोझिशन काय, हवालदारला पण एक पोझिशन असते ना। मग तुला काय करायचंय? तू म्हटलं की धुवावं, वर विचारू नये काय? मला दारुड्या म्हणायचं नाही, बरं का साहेब? मी काय दारुड्या वाटतो का तुम्हाला? दारूचा वास भसा भसा कोणाच्या तोंडाला येतोय? माझेच की। मग दारुडा कोण? मीच की। मग जास्त इकडे आईला कस गेलं गांडुळा वाणी? पोलीस हा जनतेचा मित्र असतो, त्याचा सर्वांगीण कल्याण महत्वाचं आहे, आणि म्हणूनच आजची ही पोलीस चौकी खास पोलिसांसाठी बांधलेली। या चौकीचं आज मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन झालंय। आनंदी आनंद सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या मंत्री महोदयांचं या निमित्ताने हृदय स्वागत करतो। तसंच लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारे आपले प्रथम नागरिक खासदार साहेब उपस्थित आहेत, कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही स्वागत करतो। आणि या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित आपले जिल्हाध्यक्ष यांचंही स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीनं। आनंदी आनंद साखर कारखान्याचे चेअरमन माननीय आनंदराव पाटील, स्थानिक नेते मंडळी, उपस्थित बांधवांनो, आज माझ्या हस्ते पोलीस चौकीचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। पोलिसांची दुःख आपण समजून घेतली पाहिजे, पोलीस जागा राहतो म्हणून तुम्ही आम्ही सुखाने झोप घेतो, अशा पोलिसांसाठी काहीतरी करावं हे मी माझं कर्तव्य समजतो। दोन वर्षापूर्वी सुद्धा असंच भाषण केलं होतं यांनी। अवघा समाज, हे माझं कुटुंब आहे, ही पोलिसांमध्ये भावना रुजली पाहिजे, पोलिसांच्या व्यसनांचं प्रमाण कमी झालं पाहिजे, पोलिसांनी आपल्या कुटुंबाकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी शासनाच्या वतीनं अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। आज पोलिसांची कुटुंब सुखी झाल्याचं पाहून आम्हाला मनोमन आनंद वाटत आहे। आनंद वाटला। पोलिसांचं सर्वांगीण कल्याण हे आमचं कर्तव्य। अरे हो, स्वप्नच बघा आणि भोळे बाबड्या लोकांना देखील स्वप्नच दाखवा, आणि आश्वासन द्या, मोठमोठ्या घोषणा करा, आणि हे सत्तेची उपमाना मिळाली की मस्त खुर्चीवर आणि त्यांच्या हातात त्या गाजर। गोर गरीब लोकांनो आणि दीन दुबळ्यानो, अरे भाकरीसाठी उपाची पोटी कडपडू नका, लाडू कावा लाडू, गोड गोड लाडू, स्वप्नातले लाडू। पोलिसांच्या हाल कुत्रे खालालेत, कुत्रे शैतान होतील, पोलीस चक्रम होतील, प्रविष्ट होतील, खाड खाड गोळ्या घालतील। कल्याण, पोलिसांचं कल्याण, झोपा तो झोपा, झोपेत स्वप्न पडतील, स्वप्नात कल्याण होईल, झोपेत कल्याण होईल, झोपेत कल्याण होईल। काय लांगे साहेब, समाज सेवेसाठी तर आमचं जीवन आहे। नाही नाही, अहो साधा माणूस आहे मी लांडगे साहेब, काय करणार, पण समाजरत्न पुरस्कारांनी मला सन्मानित करायचं ठरवलंय त्यांनी। हा, कितीही सांगितलं तरी कार्यकर्ते ऐकतच नाहीत बघा,
आणि खरं सांगू का लांडगे साहेब, मला नाही हो कार्यकर्त्यांचं मन मोडवत. हो ना हो. करतायत देणग्या गोळा करतायत. नाही नाही नाही, तुमची मदत होणारच की. असं करतो लांडगे साहेब, एक 5 लाखाचं पुस्तक पाठवून देतो. नाही, तुमची फौज मोठी. बर आहे, धन्यवाद. विना सहकार नाही उद्धार. ए थांबव, ए थांब थांब थांब. ए बस, आता काय झालं? मागच्या नाक्यावर एंट्री दिली अण्णा साहेब. अरे मग मागच्या नाक्यावर गाडी पुढे कशाला आणलीस? तिथेच लावून लावून ठेवजे ना अशीच. अरे एंट्री साठी नाही बाबा, चेअरमनच्या सत्कारासाठी देणगीच्या पावत्या फाडतोय आम्ही. देणगीचा आणि आमचा काय संबंध आहे? असं तरी कुठं काय संबंध आहे, पण काय करणार, पोलिसांना असलीही कामं करावी लागतात. पगार देत सरकार आणि काम करावी लागतात पुढाऱ्यांची, नाहीतर साहेब आमच्याच पगारातून कापून घेतो. आणि आम्ही तरी कुठे जाणार रे पावत्या घेऊन? ट्रकवाले दारूवाले नाही तर मटकेवाले काय? तुमचं बरोबर आहे राव, पण सारखंच एंट्री बी आणि देणगी बी म्हणजे जास्तीच झालं की राव. असू दे बाबा, आम्हालाही कळतंय की हे, पण आमचंही नाही इलाज आहे. दे दे 100 रुपये दे 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 म्हणलं की पटकन द्यावं. हवालदारला कवा बी कशासाठी? नाही म्हणू नये. हा अरे बाबा, 5 लाख गोळा करायचे. 5 लाख म्हणजे 5 वर किती पूज्य माहितीये का? 5 पूज्य, 5 पूज्य, 5 कण काढ, काढ 5 कण. हे बघ, हे तुम्हाला ओळखत नाही, होल इंडियाच्या महाराष्ट्रामध्ये फक्त 2 हवालदार फेमस आहेत. काय? एक तो पांडव हवालदार, दुसरा हा धोंडे हवालदार. 5 कण काढ, काढ लवकर. तर टायमाला आम्हीच दिसतो तुम्हास नाही राव. सारखंच काहीतरी काढा, सारखंच काहीतरी काढा. हे घ्या. दुखला बिकाऱ्यासारखी अवस्था झाली आपली. काय करणार बाबा, तिकडे साहेबांच्या शिव्या आणि इकडे पब्लिकची शाप. अरे बाळा, हजारातले 900 साहेबच खातो, पब्लिकला कोण सांगणार? काय हो, तुमचं उशिरा येणं कधी बंद होणार आहे? साहेब मलाही कळते, पण कळून काय उपयोग आहे का? साहेब माझी एक विनंती. काय? काही करा, पण पोलीस लाईनीत संडास बांधण्याची तेवढी व्यवस्था करा. सकाळपासून लागलेली लाईन कमीच होत नाही. तुम्ही एक काम करा, 3 महिन्यांनी तुम्ही रिटायर्ड होणार आहे, त्या पोलिसांच्या संडासाची तुम्हाला कशाला काळजी? हो पण साहेब, कुणीतरी पोलिसच राहणार ना पोलीस कॉलनीत, निदान त्यांची तरी सोय होईल. पोलिसांचं पुण्य लागेल तुम्हाला. पण तुम्हाला सांगितलेल्या कामाचं काय झालं? हात पूर्ण करतो साहेब. निघा निघा, चला. पूजावर 2-3 कोंबड्या विदेशीचा खंबा घेऊन रेस्ट हाऊस वर थांबा, साहेब येणार आहेत. या महिन्यात खर्च फार झालाय साहेब. 3 वेळा साहेब आले, परवाच्या सभेला वर्गणी दिली, पत्रकारांची पाकिटं वगैरे. एक काम करा, या वेळेचा खर्च एखाद्या मटकेवाल्याला करायला सांगा, नाहीतर 2-4 केसेस करा. अहो पण सारखा त्यांना त्रास दिला की ओरड होते साहेब. ठीक आहे, मग मंथलीत वाढवायला सांगा. किटकिट केली ना तर 8 टाकायचं. साहेब, त्या बाळा धुळेकरची फार आपल्याला अडचण व्हायला लागली. वसुली पाहिजे असली ना तो काही करतो. मग तुझ्यापेक्षा वसुली वाढवून देतो म्हणतोय, काय करायचं? मीही देईन साहेब, पण माझ्याकडची वसुली काढून त्याला देऊ नका. बरीच वर्ष त्यानं वसुली केली आणि जिथं जाईल तिथं त्याला वसुली पाहिजे. नाही मिळाली तर टाळकं सटकतं त्याचं. काय करायचं ते बघूया. तू एक काम कर ना, हे सगळे धंदेवाले आहेत ना, त्यांचे धंदे बंद करून टाक, आपल्या मंथली वाढून देतील. हे सगळे पुढारी येत आहेत, VIP येत आहेत, खर्च वाढलाय. हे बघ, त्यांच्या अपेक्षा पण वाढल्यात. आता सगळा खर्च यांच्यावरच केला तर आपल्याला काय राहणार? साहेब, त्या बाळा धुळेकरला जवळ फिरकू देऊ नका, फार त्रासदायक माणूस आहे तो. तू चल रेस्ट हाऊस वर चल, मी येतो. होय साहेब. अहो बाळाचे परवा तर पैसे दिलं मी तुम्हाला. म्हणून काय झालं? आमच्या जीवावरच धंदे करता की रे तुम्ही?
एक केस केली तर जामीन द्यायला किती पैसे जातील रे तुझे? वय अण्णासाहेब, पण समजण्यानी जसं आमच्या धंद्यावर यायचं म्हणलं तर आम्ही जगायचं कसं? बाकी त्याचं मला काय सांगू नको हा, पण एक लक्षात ठेव राम्या, त्या मुजावरचा एकदा काटा काढला ना की आपणच वसुलदार आहे, त्यावेळी तुला लई महागात पडेल राम्या। तुला तर माहितीच आहे आपला इंगा, एक रुपडा मिळणार नाही, तुला काही करायचं ते कर, चल। अरे जेव्हा तेव्हा बघावा तेव्हा यांचीच दमदाती, भिकाऱ्याच्या हात तर 10 पैसे देऊन कोणी पुण्य मिळवत नाही, जा आता, तुला काही करायचं ते कर। ए राम्या, तोंड सांभाळून बोल, तुला काय भिकारी वाटलो काय मी? अरे बक्कल नंबर 302 आहे माझा, 302 वेग। अरे भिकारी बी व्यवस्थित असतात की त्यांच्यापेक्षा तू बेकार आहेस, जा तुला काय करायचं ते कर। जेव्हा तेव्हा यांचीच दमदाटी चालती, सगळं काही यानच देऊन आम्ही काय बोंबलत बसावं का? गुणपोरं माझ्या मागे लागले ती मला वाचवा। काय करणार नाही, घाबरू नको, बस लवकर मी आहे ना। खळबळजनक घटना, पोलीस चौकीत खळबळजनक घटना। आपल्या गावात पोलिसांना बळात्कार केला, मग मला कसं माहित नाही? पोलीस खात्याकडे का सरकारचं लक्ष आहे की नाही? कुणाचं टाळकं कधी फिरल कुणी सांगावं, सरकार तरी काय करणार आहे? अरे अण्णा, पोलिसावर विश्वास तरी कसा ठेवावा म्हणतो मी? अरे पोलिसावर विश्वास? अरे भिकू, सध्या कोणीच कोणावर विश्वास ठेवायचा जमाना राहिलेला नाही। चालायचं बक्कल नंबर बी 376 रे, पोलिसांची अब्रूपार वेशीवर टांगली की नाही यशा आण्यानं? अब्रू राहिलीच होती कवा? पोलिसाबद्दल कोण चांगलं बोलतंय का? त्याचा विचार आपण बी करायला पाहिजे। अहो त्या शहाण्यानं आपल्या सर्वांच्या तोंडाला काळं फासलं, आता असलं धंदा केल्यावर काय होणार, पूर्ण राज्यभर बोंबाबोंब झाली। अहो या गावातल्या लोकांची नजर बी आपल्याकडे बघायची फजिती, ह्याचं मुळे आलं का नाही चांगल्या पोलिसांनी खाली बघायचं? काय बाई, इप्रीतच घडलं म्हणायचं। अग सखू, या पोलिसांची जातच वांगाळ असते। काय बाई, पोलिसांना भ्यायचं का मवाल्यासनी भ्यायचं? अग आता कोणाला मवाली म्हणायचं सांग की? काय पण म्हणा, बायका माणसासनं मोकळं फिरायची सोयच राहिलेली नाही। असं कधी झालं नव्हतं, यो साहेब आल्यापासूनच इप्रीत घडलं या। दामिनी, फक्त तुझा मित्र म्हणून नव्हे तर एक पत्रकार म्हणूनही मला तुझा अत्यंत अभिमान वाटतोय। तुमच्या सारख्याचं पाठबळ मिळालं ना, मनाला उभारी येते विजय। दामिनी, पण हे उपोषण मोडून काढण्याकरता पोलिसांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत, नाहीतर पोलीस दुसरं काय करणार आहेत? मी ही दामिनी आहे, दामिनी मोडत नसते, कडाडत असते। एवढ्या विनंत्या करूनही तुम्ही अखेर उपोषणाला बसलात, तुमचे वडील एवढे मोठे पुढारी आहेत, निदान त्यांचं तरी ऐका। लांडगे साहेब, कुणाचं काय ऐकायचं ते चांगलंच कळतं मला, मुद्द्याचं बोला तुम्ही। नाही नाही, मी काय म्हणतोय, विनाकारण उगीचच पोलिसांशी वैर कशाला घेता? अच्छा, म्हणजे चर्चेला तुम्ही इथे आला नाहीत तर धमकी द्यायला आलात? दामिनी बाई, विनंती करतोय तुम्हाला, नाहीतर एखाद्या गुंडाकडून। लांडगे, तुमच्या या बरोबरच्या माणसांना भीक घालत नाही आम्ही। हो पत्रकार विजय पवार, तोंड बंद ठेवा तोंड। तुमची एवढी लेखणी आहे ना, ती आमचं काही सुद्धा वाकड करू शकत नाही। नाही, अंगावरच्या केसांचं काही माहित नाही, पण तुमच्या अंगावरची ही वर्दी मात्र उतरवू शकते आमचीच टिचभर लेखणी। ए शाण्या, शाण व्हायचं बघा, एखाद्या मोठ्या गुन्ह्यात अडकवलं ना तर तुझी ती लेखणी आणि तू दोघ जण लोळण घ्याल माझ्या पायावर। पण त्यासाठी तुमच्या अंगावर वर्दी तरी राहायला पाहिजे ना। ए
चेयरमन ची कन्या आहेस म्हणून तुझ्याकडे दुर्लक्ष करतो एवढं लक्षात ठेव। चूक करताय तुम्ही लांडगे साहेब। मोर्चे काय करतेय, उपोषण काय करतेय, अहो तिला काय कळायचंय, बापाला किती लोकांना तोंड द्यावं लागतंय बाहेर। अहो पोर लहान आहे अजून, कळेल तिला हळूहळू। म्हणे पोर लहान आहे अजून, त्या पत्रकाराच्या प्रेमात पडली तेव्हा नव्हती वाटतं लहान। एक दिवस बापाच्या तोंडाला काळ फासेल पोरगी। या केक काटलं, अजून कोणतरी केक काटलं तिच्या बापाच्या नावाने। प्रदेशाध्यक्षांचा फोन, हा आमच्या बापाचा। हॅलो हॅलो, नमस्कार साहेब। नमस्कार अध्यक्ष साहेब। अध्यक्ष गेला खड्ड्यात। साहेब काही चुकलं असेल तर माफ करा साहेब। अहो पण मी गाभाऱ्यात येऊन पूजा करणार आहे, एकमेव नाही म्हणजे पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मी साहेब। एकीकडे एकनिष्ठ असल्याचं सांगताय आणि दुसरीकडे स्वतःच्याच मुलीला सरकार विरुद्ध उपोषणाला बसवताय। नाही साहेब, काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय तुमचा। आमचा गैरसमज? आनंदराव, राज्याचं राजकारण करतो आम्ही, आपल्याच पक्षाच्या सरकार विरुद्ध पोरीकडून राजकारण खेळता? आजपर्यंत आम्ही तुम्हाला जुने कार्यकर्ते म्हणून समजावून सांगितलं, पण कारखान्यातल्या थोड्या भानगडी जरी बाहेर काढल्या ना तर जड जाईल बर का। आमच्याशी डबल गेम खेळू नका। पोलिसांचं जे वर्तन आहे ते वर्तन हे त्यांना शोभणार अजिबात नाही। भारतीय घटनेनं त्यांना दिलेले जे अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे पोलिसांनी काम करणं अत्यंत आवश्यक आहे। एक तर पोलिसांनी माणसांचं संरक्षण करणं अत्यंत आवश्यक असतं, परंतु पोलीस जर पोलीस चौक्यांमध्ये जर महिलांवरती बलात्कार करू लागले तर अशा पोलीस चौक्यांना टाळं ठोकणं अत्यंत आवश्यक आहे। या राज्याचा गृहमंत्री म्हणून मी इथं सांगतो की जर अशाच पद्धतीची जर कृत्य होऊ लागली म्हणजे पोलिसांनी लोकांचं रक्षण करायचं असतं, भक्षण करायचं नसतं, आणि अशा पद्धतीनं पोलीस जर अशा पद्धतीनं वागू लागले तर त्यांच्यावर कडक अशा पद्धतीची अक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे। अरे पोलीस स्टेशनची पार धर्मशाळा करून टाकली तुम्ही। मिस्टर लांडगे तुम्हाला काय वाटतं पोलीस स्टेशन म्हणजे नेमकं तुम्हाला काय वाटतं, आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या हद्दीमध्ये काय घडतं मला कळत नाही। अरे शरम वाटायला पाहिजे तुम्हाला शरम। पोलीस जनतेचे मित्र आहेत असं आपण सांगत फिरत असतो, पण प्रत्यक्ष आपण कसे वागतो जनतेशी? सामान्य आणि निरपराध जनतेला वेठीला धरण्यासाठी तुमची नियुक्ती केलेली नाहीये। शपथ घेऊन ही वर्दी अंगावर चढवलीत तिची तरी लाज ठेवा। पोलीस जर बलात्कार करायला लागले तर लोक कायदा घेतील हातात आणि टाळं मारायला लागेल सगळ्या पोलीस स्टेशनला। सर तो जरा नशेत होता। सर तो नशेत होता आणि तुम्ही कसल्या धुंदीमध्ये आहात? पोलीस कामावर दारू पितात मग तुम्ही काय करता? कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण ठेवता येत नसेल ना तर राजीनामा द्या आणि घरी बसा। तुमच्या नाकर्तेपणाचा त्रास जनतेला कशासाठी? एकदा तरी जाऊन कधी पाहणी केले का त्या चौकीची? सर रोज राऊंड असतो। शरार, मला खोटं बोलायला आवडत नाही। मदत मागायला आलेल्या तरुणीवरती पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार होतो, तुम्हाला काय बक्षीस काय द्यावं मिस्टर लांडगे? राज्यात तुमचं पोलीस स्टेशन गाजतंय, गृह खात्याकडून मला सतत विचारणा होते, काय उत्तर देऊ मी गृह खात्याला? जनतेमध्ये पोलिसांबद्दल तिरस्कार उत्पन्न होतोय, काय सांगू मी जनतेला? तुमच्या अशा वागण्यामुळे पोलिसांमध्ये सुद्धा असंतोष निर्माण झालाय याची कधी जाणीव झाली तुम्हाला? काय नाही, या दिवशी मी रेजर होतो। तुम्ही वर्दी उतरून वकिली करा नाईक, वर्दीशी बेईमान होत राहिला तर एक दिवस महागात पडेल। कायद्याच्या कचाट्यातून भले तुम्ही सुटाल, पण नियतीच्या कचाट्यातून तुम्हाला नाही सुटता येणार। तुमच्या सारख्यांमुळे चांगल्या अधिकाऱ्यांना मान खाली घालावी लागते, त्या निंबाळकरांकडून काहीतरी शिका। आय वॉर्न यू लांडगे, तुमची वर्दी माझ्या हातून उतरवायला लावू नका। निंबाळकर सर, तुम्ही चला माझ्या बरोबर। काही झालं तरी त्या निंबाळकरचा काटा काढलाच पाहिजे। आधीच दणका दिला असताना तर वरिष्ठांच्या मर्जीतनं उतरला असता, स्वतः काही खायचं नाही आणि दुसऱ्यानं काही खाल्लं तर ह्याला पचत नाही,
उष्टावलेल्या पोरीशी लग्न करून समाजसेवक झालाय. तुमच्या डोक्यालाही तापच झालाय साहेब. या तापावर गोळी घ्यायचा लय प्रयत्न केला. चेअरमन साहेबांना सांगून गडचिरोलीला ह्याची बदली करायचा प्रयत्न केला, ते जमत नाही. अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकवायला बघितलं, ते जमत नाही. नाईक साहेब, तुमची गोळी गुण पाडते का बघूया. मलाही जया नाईक म्हणतात साहेब. तुम्ही म्हणत असाल तर करून टाकतो एन्काउंटर. पोलिसांकडून पोलिसांचं एन्काउंटर, ते कसं शक्य आहे? अहो साहेब, या नाईकला काय अशक्य आहे. गुंडाशी चकमक घडवतो, त्या गुंडाच्या पिस्तुलाची गोळी घालतो निंबाळकरच्या छातीत, निंबाळकरच्या पिस्तुलची गोळी घालतो त्या गुंडाच्या छातीत. सगळी डोकेदुखी खतम. हे ठीक आहे, जर काही अंगलट आलं तर आपण 12 भावात जाऊ, तुर्तास राहू द्या, मग बघू काय करायचं ते. मुंबईत असताना असे अतिरेकी गोळ्या घालून मारलेत. हा, तो चंबलच्या खोऱ्यातला डाको, काय त्याचं नाव, हा खटपट सिंग, त्याला कोणी मारला? मॅच मारला. गोळ्या घालून कस ते सुद्धा एकट्यानं, माहित नाही साहेब, थोडी टाकाटाकी. नाव काढायचं नाही, ड्युटीवर आहे. ड्युटी म्हणजे ड्युटी, ड्युटीवर असताना आपण पेत नाही हा सांगून ठेवतो. तुम्हाला साहेब म्हणला काय? साहेब म्हणलं मला. मग तुझ्यासाठी देतो थोडी एवढी एवढी एवढी. हा काय बाळा, कस काय? ठीक अरे केड्या, आता ह्या धोंड्याला नादी लावायला लागलाय काय? नाही नाही, आपण दारू कवा सोडली वाटत, आता चान सुद्धा घेत नाही. अरे केऱ्या, तुझ्या खोबाडाचा वास येतोय की रे, भका भका. साहेबाच्या तोंडाचा वास आहे. कान फटत मारेन. आपलं नाव घ्यायचं काम नाही. हा धोंडू हवालदार म्हणतात मला, ड्युटीवर असताना आपण पेत नाही काय बाळा. विचार, ड्युटी म्हणजे ड्युटी. हा ड्युटीवर असताना धरला चोर घालत, धरला चोर घालत, धरला घालत, धरला घालत, धरला. साहेब तुम्ही, साहेब साहेब, त्या चोरानं माझ्या दुकानातला गल्ला पळवला हो, तो बघा पळून चाललाय. अरे चा, इथं बसला शरे फांत्या फुट. चल तुला दाखवतो यंग आता. ए बाळा, तू का फक्त कापडे घेऊन आलास काय? आम्हा या आईला आता माणूस आहे. बरं झालं सफेद कपडे घातले म्हणून दिसला तरी. हा तुला काळोखात कसं काय सापडला रे? नशीब तुझं, तू त्याला सापडलास, तू मला सापडला असतास ना, तू तुझं भुसकट करून पोत्यात भरून नेऊन फेकून दिला असता पाण्यात. हा लक्षात ठेव, होल इंडियाच्या महाराष्ट्रामध्ये फक्त दोन हवालदार, एक पांडू हवालदार, एक चोंडू हवालदार. आणि हा कुठे सडकला? तुझी मुलगी की रक्ताची व्यवस्था आहे आणि आणि मग मी बरी होईल. मग आपण घरी जाऊ राजा, मग मी तुला छान छान गोष्टी सांगेन. काय हो सावंतबाई, रक्ताची व्यवस्था होते की नाही तुमच्या? अजून अजून हे आले नाही. किती बेजबाबदार तो तुमचे मिस्टर, पत्नी इकडे मृत्यूशी धुंद देते आणि पती मात्र. तसे नाहीत होते, पोलीस खात्यात कामाला वेळ मिळत नाही त्यांना. राजा मिळाली की लगेच येतो म्हणाले. अहो बाई, दवाखान्यामध्ये असली कारण चालत नसतात. तासाभरात रक्ताची व्यवस्था झाली नाही तर काही होऊ शकत. पूजावर 2 सगळे धंदे बंद कर, पंत्र्यांचा दौरा आहे, उगाच डोक्याला त्रास नको. दुपारनंतर मी गावाकडे जाणार आहे, लक्षात ठेव, कोणाला कळता कामा नये. होय साहेब. मी नसताना कोण काय करतं याच्यावर बारीक लक्ष ठेवा, तसं मला कळवत राहा. या निंबाळकर साहेबांच्या डोक्यात जरा हवा शेतली आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवा. चला चला, धंदे बंद करा, चला. होय साहेब. सर, मला 1 रजा पाहिजे होती. मला कळत नाही तुम्हाला रजेशिवाय काही सुचत नाही काय? पण सर, यावर्षी मी पहिल्यांदाच रजा मागतो. काय उकार करताय काय माझ्यावर? पगार घेत नाही सरकारचा? पण सर, माझी पत्नी खूप सिरियस आहे हो.
चायला रजेसाठी कोणाची बायको आजारी असते, कोणाची आई मरते, कोणाच्या बापाचा ऍक्सिडेंट होतो, अरे सगळ्यांची कारण अगदी ठरलेली असतात. नाही साहेब, माझी बायको खरोखरच आजारी आहे साहेब. पाहिजे असेल तर चौकशी करा साहेब, तिला बघायला दुसरं कोणीच नाही साहेब. मी नाही गेलो तर माझी बायको मरेल हो साहेब. हे बघ, हा तुझा विषय, रजा मिळणार नाही एवढं नक्की. साहेब पाया पडतो मी तुमच्या, परत आल्यावर मी डबल काम करीन साहेब. अरे बाबा सावंत, एकदा सांगितलं तुला समजावून, एक तर माणसं कमी आहेत, त्यात मंत्र्याचा दौरा, ते झालं की बघू. चला निघा. अरे वा 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 मोहिनी, या 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 या, या, या. काय काम काढलं आमच्याकडे? काही नाही, मला जरा परगावी जायचं होत. बर 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 बर, म्हणजे रजा पाहिजे होती काय? रजा असंच काही नाही, म्हणजे मैत्रिणीला कर मिळायची, तिच्या मुलीचा वाढदिवस आहे. अरे वाढदिवस म्हणजे फार महत्वाचं असतं. काम करा, जा तुम्ही, जाताना चांगलंस प्रेझेंट घेऊन जा. सावन, अपघातात दोन तर जागेवरच मेले, आता हे तरी जगतील का नाही? त्यांना जर रक्ताची गरज असेल तर देऊया आपण. अरे सावन, तुझ्या पत्नीसाठी रक्त हवंय असं म्हणत होतास ना तू? अरे आणून ठेवलंय सुद्धा, आणि डॉक्टरने यायला सुद्धा सांगितलं मला. मग पण काय करू बाळा, आपली ड्युटी ही अशी, आपण दुसऱ्यांना जगवतोय आणि आपली बायकापुरं मात्र तिथं आपली वाट बघत तडफडत असतात. हुंद क्याचे
तुमची यात्रा पुढे नाही सर, नाही, हे ढोंग आता सहन नाही होत सर, नाही होत सर, नाही, नाही। पृथ्वीची जागा जशी पाण्याने अधिक व्यापली आहे ना, तसंच या जगामध्ये सगळीकडे ढोंग जास्तच पसरते। तुझ्या मायासारखी काही माणसं ज्यांना हे सहन होत नाहीये, पण हेच जीवन आहे, हे मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे बाळ्या। सर असं वाटतंय सर की सगळे खलास करून टाकावी, ती ढोंगी माणसं खलास करून टाकावी। किती लोकांना खलास करणार आहेस तू, बोल ना। अरे तू थकशील, ती माणसं संपणार नाहीये सर। आम्ही शिपाई असलो म्हणून काय झालं सर, शेवटी आम्ही माणसंच आहोत ना। शहाजी सावंतची बायको दवाखान्यात तडफडून तडफडून मेली सर। एक दिवस रजा मिळाली असती ना सर, तर एक कुटुंब वाचलं असत सर। तुला काय वाटलं, मला काहीच दिसत नाहीये, पण बाळ्या डोळे असूनही आंधळवून जगावं लागतं या जगात। पण सर अधिकारी एवढे वाईट वागत असताना तुम्ही मलाच। तुला काय नैतिक अधिकार आहे दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याचा? तू हप्ते खात नाहीस, बोल ना। दोन नंबर वाल्यांची वसुली करून अधिकाऱ्यांच्या मुठीत कोंबत नाहीस तू, हो ना? अरे पैसे मिळतात तेव्हा तुला अधिकारी वाईट दिसत नाहीत, मग आता का बोंबा मारतोयस? हे सगळं कळतंय मला, सगळं व्यवस्थित होईल, काय काळजी करू नकोस। नाही म्हणजे नाही, नाही मला आता तुमचं काहीही ऐकायचं नाहीये। अहो पण तुमचं ऐकलं ना म्हणून ही पाळी आलेली आहे, हो एकुलती एक पोरगी म्हणून किती सहन करायचं? नाही ह, माझी पोरगी तशी नाहीये। जगातल्या सगळ्या आयांना असंच वाटत असत, लेखीच्या मायना अंधळ्या झालेल्या असतात, तुम्ही सुद्धा आनंदी बाई। काय केलंय का माझ्या पोरीनं? मलाच विचारा काय केलंय, अहो काय केलं नाही ते विचारा। सगळा गाव तिकडं बोंब मारतोय आणि तुम्ही विचारा काय केलंय माझ्या पोरीने। तुमची पोरगी आता बोळ्यानं दूध पित नाहीये, प्रेमाचे खेळ खेळायला लागली ती दामिनी। हे बघा जमाना बदललाय, आता आपणही बदलायला पाहिजे। गप्प बसाव, म्हणे जमाना बदललाय। अहो जमाना बदलला म्हणून पूजेचे विधी बदलत नसतात, जमाना बदलला म्हणून अन्नाच्या जागी कुणी शेण खात नसत। काय हो दामिनी, थांब जरा। काय झालं बाबा, कुठे गेली होतीस? महिला मंडळाची मीटिंग होती। असं ती मीटिंग होती का दुसरीच कसली मीटिंग होती? त्या दीड दमडीच्या पत्रकाराच्या गळ्यात गळा घालून मीटिंग चालू होती का काय? अहो बाबा असं काय बोलताय तुम्ही, माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये का? विश्वास, या विश्वासानच विश्वासघात होत असतो पुरी। आयुष्यभर राजकारण करतोय मी। ते राजकारण घरात आणू नका बाबा, मी विजयवर प्रेम करते आणि विजयही माझ्यावर प्रेम करतो। ऐका ऐका ऐका, तुमच्या पुरीची मुक्ता फळ ऐका आनंदीबाई, बापालाच पूजापाठ शिकवतीये, ऐका तिचा भानगडी ऐका। बाबा प्रेमाला भानगडी काय म्हणता तुम्ही? हे बघे तुला शेवटचं सांगून ठेवतोय, पुन्हा जर त्या भिकारड्या पत्रकाराबरोबर तू बोललीस असं जरी मला समजलं ना। बाबा श्रीमंतीवरून माणसाची किंमत ठरत नसते, मनाचा मोठेपणा असावा लागतो माणसाकडे। तुमच्याकडे फक्त पैसा आहे पण मनाचा मोठेपणा नाहीये। ए शानपणा भास्कर, आणि ही थेर बंद कर आता, म्हणे मनाची श्रीमंती। अरे मनाची श्रीमंती दोन वेळची भूक भागवायला नाही उपयोगी पडत, जगायला पैसा लागतो पैसा, मनाची श्रीमंती नाही। त्या भिकारड्या पत्रकाराबरोबर लग्न करशील ना तर दोन वेळचं सुद्धा जेवण मिळणार नाही तुला।
हे बघे आता शेवटचं सांगून ठरतोय तुला, ही थेर बंद कर नाही तर आनंदराव पाटील म्हणतात मला। आणि तुम्हीच माझं नाव दामिनी ठेवलत ना, दामिनी म्हणजे वीज, कडाडत्या विजेला मुठीत पकडून ठेवता आलेलं नाही अजून कोणाला। मी बोलतोय येऊन भेट, नाही घरच सत्यनारायण घालायचंय। उठाय तो पत्रकार, काय समजतो काय स्वतःला तो? अरे असं काय केलं आमच्या इजयनं? ए थेरडिया कुठाय तो कि घरात लपून बसलाय? अरे लपून बसण्यातला नव्हतो, वाघ आहे वाघ माझा विजय, जंगलात ना मी एकटा फिरतोय, समजलं? काय लप बघ्या, म्हातारा भी त्याच औलादीच दिसतंय की। अरे पिंड्या कडू लिंबाच्या मुळ्या भी कडूच असायच्या की, मग मुळ्याच कापूया की, म्हणजे फांद्या आपोआप खाली येतील। अरे लेकरांनो शांत व्हा, असं वागणं बरं नव्हं। ये म्हातारे सांग की तुझ्या लेकाला 4 रुपयाचा पेन घेऊन काळी कागद करतय, नानक्या झाडूकच मोडून टाकेन। अरे वाशा पोटच मोडून टाकूया की त्याची, मग बघतो कसा पेन हातात धरतो ते। अरे अशा धमक्या देऊ नका तुम्ही, कुणाच्या बाला घाबरणारा नव्ह मी। जाऊ द्या हो, उगाच शब्द वाढतो आणि मग बघ्या, लई बोलतोय हा म्हातारा, चल आपला भी हात दाखवूया आनंदराव पाटलाचं जावे होण्याची स्वप्न बघू नकोस म्हणावं त्याला, नाहीतर मुडदात पाडील त्याचा। विजय घडलेला सगळा प्रकार मला समजलाय। चालायचंच दामिनी, अगं आम्हा पत्रकारांना काय हे असे प्रसंग रोजचे असतात। विजय मी तुझ्याकडे माफी मागायला आली आहे, ह्या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल खरंच मला वाईट वाटतंय। दामिनी तू माफी मागण्याचा प्रश्नच कुठे येतो? तुझ्या वडिलांनी पाळलेली कुत्री सोडली माझ्यावर। पण एक सांगू तुला, ज्यांच्या लेखणीत दम आणि छातीत धमक असते ना, ते असे पाळलेल्या कुत्र्या मांजरांना कधीच घाबरत नाहीत। पण त्यांनी तुझ्या आई बाबांना मारहाण करायला नको होती, हिम्मत होतीस तर? हिम्मत हिम्मत असणारी माणसं असं भाडोत्री गुंडांचा वापर करत नाहीत दामिनी, समोरासमोर येऊन लढतात मर्दासारखी। पण हे माझ्या वडिलांकडून घडायला नको होतं। तुझे वडील आहेत म्हणूनच हे घडलं दामिनी, त्यांना आपली जवळीक पावत नाही। लक्ष्मी प्रसन्न झाली की माणसाचे विचार बदलतात दामिनी, माणसं स्वतःला जगाचे मालक समजायला लागतात। हरामाच्या तूप रोटीपेक्षा घामाची चटणी भाकरी अधिक मोलाची असते विजय, सत्ता आणि पैसा याची जेव्हा नशा येते ना तेव्हाच विनाशाला सुरुवात होते। ते माझे वडील असले म्हणून काय झालं, मी गप्प राहणार नाहीये, याचा जाप मी माझ्या पद्धतीने त्यांना विचारणारच। दामिनी मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय। अभिमान तर मला वाटायला हवा तुझ्या मनाच्या मोठेपणाचा, एवढं सगळं घडून ही तू माझ्यावर नाराज नाहीयेस? तुझ्यावरती नाराज वेडीस का तू दामिनी? अगं उलट माझं तुझ्यावरचं प्रेम जास्तच वाढत चाललंय, जेवढा धोका माझ्या जास्त जवळ येतोय तेवढेच आपणही जवळ येत चालूय दामिनी। मला कल्पना आहे त्याची, म्हणूनच म्हणते लवकर आपण लग्न करूया, मग बघू आपल्याच मुलीचं कुंकू पुसायला जमतंय का चेअरमन आनंदराव पाटलांना। लग्न दामिनी? पण अजून माझी मानसिक तयारी। पण मी निर्णय घेतलाय विजय,
अर्थात तुझी हरकत नसेल तर? तसं नाहीये दामिनी, पण मला माहिती आहे की तुझ्या वडिलांना हे कधीच मान्य होणार नाही। दामिनी, अगं त्यांचं ऐश्वर्य कुठे आणि मी कुठे? महालात येऊन फाटक्या झोपडीत राहणं शक्य होणार आहे तुला? झोपडीतला आनंद महालात मिळत नसतो विजय, गुद मरून गेली मी त्या महालात। पण दामिनी, भंग होणारं स्वप्न पाहण्यात काहीच अर्थ नाहीये ग। हे बघ, मी तुझ्या वडिलांना चांगलं चोळवतो, त्यांना थोडी जरी शंका आली तरी आपलं स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच माझी चिता पेटेल। विजय, दामिनी, मी मरणाला घाबरत नाही, पण आपल्याला माहिती आहे की वाट मध्यातच संपणार आहे, तर मग आपण त्या वाटेवरून जायचंच कशाला? विजय, तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी माझ्या बाबांना, मी पाहते काय करायचं ते। मलाही दामिनी म्हणतात, दामिनी। आम्ही आमचं बघतो, तुमच्या कामाचं बघा तुम्ही। हा भाऊसाहेब, भाऊसाहेब नंतर फोन करतो, बोला इट्टलराव। दामिनी ताईंनी तुमच्या विरोधात काहीतरी भलतच करायचं ठरवलंय। इट्टलराव जरा हळू बोलत जा, आजूबाजूला माणसं असतात। सांगा आता पैजवान। अहो आपल्या दामिनी ताई तुमच्या विरोधात काहीतरी करायचं म्हणून ठरवले बघा, असं पक्क झालंय। असं कशासाठी? काही नीट नेटकं सांगशील का? नाही ये पायरी। हात बोल, काय झालं? आहो तो पत्रकारांनी त्या दामिनी ताई बोलत उभारल्या होत्या नेहमीच। मी आता ना ऐकलं की तुम्हाला तुरुंगात डांबून तुम्हाला खडी फोडायला नाही लावली तर दामिनी असं नाव सांगणार नाही म्हणत होत्या। यायला आम्हीच नाव ठेवलं ना, आम्हालाच सांगणार वय? अजून काय म्हणत होती? आणि तुम्ही कोणाचा तरी खून करायला लावला म्हणून? हळू हळू बका बका ओखू नका हळू। तुम्ही खून करायला लावल्याचा पुरावा आहे म्हणत होत्या, आणि ती आग कशी लागली कारखान्याच्या गोदामाला त्याच्या बद्दलची समधी माहिती गोळा केली आहे म्हणे, आणि हा मोर्चा का उपोषण करणार आहेत म्हणे। आमच्या पोटी पोरगी जन्माला आली का विषारी नागिन? नागिनीचीच पूजा बांधाय पाहिजे। नाही नाही भाऊसाहेब, नागिनीच्या शब्दाचा दणका बी लई ब्याकार असतो म्हणते। मला तर वाटत त्यो सूर्यजीराव बी त्यांना सामील असावा। अहो बिभीषणामुळेच तर रावणाची लंका जळली होती ना इट्टलराव। शेवटी बिभीषण रावणाचा भाऊच की आपलेच भेदी झाल्यावर सूर्याजी सारखे पिसळणारच। निघा तुम्ही, निघा, मलाच काहीतरी करावं लागल, बाप आहे ना तिचा। चला चेअरमन, आजवर लई बाहेरच्या पूजा बांधल्या, आता घरची पूजा बांधावी लागणार असं दिसतंय। चला काय भाऊसाहेब, आमचा काय अपघाती मृत्यू वगैरे घडवायचा होता की काय तुम्हाला? आता तुमची तशी इच्छा असेल तर आमची कशाला हरकत असायला? नाही आपण मनात आणलं तर काहीही घडवू शकता, म्हणजे इतिहासच सांगतो तस। पण काय, बरेच दिवसात आपण कारखान्यावर फिरकला नाही, हा आपला इतिहास आहे पत्रकार। नाही काही विशेष काम नाही निघालं भाऊसाहेब, आणि कामाशिवाय उगीच कुठेही जाणं म्हणजे वेळेचा अपव्यय, नाही का? तेही बरोबर आहे म्हणा। हो पण कधीतरी आव की काम काढून, जाहिरात मागायला येतात बरेच लोक। कसं आहे पत्रकार? हो आमच्या हातूनही आपली काही सेवा घडू द्या की? नाही नको। कसं आहे भाऊसाहेब, आम्ही वर्तमानपत्र विकतो, स्वतःला नाही विकत। वा वा छान पटलं बर का आम्हाला। आणि हो आमची दामिनी तुमचं फारच कौतुक करत असते। तुमच्या बोलण्याचा रोग कळला मला,
कळला ना? नाही माता स्पष्टच बोलतो। काय आहे अहो, भट नुसता मंत्र सांगत असतो आणि आपल्याला पूजेतलं काहीच कळत नाही, तसं नको व्हायला ना। तेव्हा कसं आहे विजयराव, जी काही समाजसेवा करायची आहे ना ती तुमची तुम्ही करा हो। काय या दुनियेमध्ये कोणालाही पूजा बांधायला कधीच हरकत नसते, आमच्या दामिनीला कशाला मम्मा म्हणून हाताला हात लावायला लावताय? हे बघा भाऊसाहेब, दामिनी ही अत्यंत स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे। तिला जर तहान लागली असेल तर ती स्वतःच स्वतः पाणी पिऊ शकते, तिला दुसऱ्याच्या ओंजळीची गरज कधीही लागत नाही। माझ्या मते आपण तिला माझ्यापेक्षा जास्त ओळखता, म्हणजे ओळखायला हवं। विजयराव, मी तिलाच काय तुम्हालाही फार चांगले ओळखतो। अहो म्हणूनच सांगतोय, तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर गोळी झाडण्यापेक्षा घ्या ना हा समर्थ खांदा, घ्या ठेवा ना बंदूक, आम्ही सांगतो ना कुठं गोळी झाडायची। नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय भाऊसाहेब। नाही हो, नाही नाही नाही, काय सांगू तुम्हाला, अजून दुनिया नाही पाहिली तुम्ही म्हणून तुमचा गैरसमज होतोय। फार वाईट आहे, दुनिया फार वाईट आहे, काय वाटेल ते घडू शकतं सांगता येत नाही। एखाद्याचा अपघाती मृत्यू होतो, एखाद्यावर विषप्रयोग होतो, एखाद्या गुंडाचा एन्काउंटर होतो। तुम्ही मला धमकी देताय? नाही नाही, चव काहीतरी काय बोलताय विजयराव। अहो तुम्ही आमच्या दामिनीचे मित्र आहात, फक्त मित्रच आहात ना? काही नाही हो, दुनियेत काय काय चालत असतं ते फक्त सांगत होतो। अरे बापरे, बोलता बोलता बराच वेळ गेला। नाही निघायला हवं, सकाळी क्रशर मध्ये मोळी टाकलीय, कारखान्याचं पहिलं पोत निघेल। अलीकडे असं काय करायला लागला सा, कवा तरीच गावाकडे येत आया आणि तरी बी गपगप का राहता सा? काय सांगू पारू तुला, कशात मनच लागत नाही। त्यातून त्यातून आईची ही तब्येत ही अशी। अबापरे एकाएकी असं साहेब तरस दे तू कलई। बघेन तवर बघेन नाही तर आता लई झालंय सगळ्यांच। सगळं नका जीवाला घोर लावून घेऊ, बिरुबाला हाय आपली काळजी। अवा आपल्या बिरुबाला जायचं राहून गेलंय, नवस नाही फेडल्यावर बी घराला त्रास होतोय म्हणत्यात। माझ्या पण सारखं मनात हेच येतंय, पण मी तरी काय करू, आई आजारी असून इकडे गावाकडे यायला जमत नाही, तिथं बिरुबाला जायला रजा कधी मिळणार? जेव्हा तेव्हा रजा मिळत नाही म्हणून सांगतया, काय बायकापर्यंतचा विचार हाय की नाही तुम्हासनी? चार दिवस कुठं जावं म्हणलं तर नाही जमत, लगीन झाल्यापासून कवा तरी नेलंय का मला फिरायला? खरंय तुझं पारू, पण मी तरी काही मुद्दाम करतोय का? अगं पोलिसाची नोकरीच असली आहे, ताटावर बसलं तरी घास टाकून पळत सुटावं लागतं। त्यात साहेब असा खडूस भेटला ना की टाळकच सटकत। आज सुद्धा असंच कोणाला न सांगता आलोय मी इकडं, बोंबा बोंब झाली असेल तिकडं। अरे बाळा, काल कुठं बेपत्ता झाला होतास? साहेब खूप चिडलेत तुझ्यावर। अरे गेलो होतो सोगावला, दोन चार महिने जमलंच नव्हतं। अरे पण मी तर तिकडचे तिकडे गेलो होतो आणि साहेब नव्हते म्हणे ना काल। अरे साहेब नसले म्हणून काय झालं, तू मुझ्यावर होता ना चमचा। सालो या मुझ्यावरची तर जीभ छाटायला पाहिजे। काय हो बाळासाहेब, काल कुठे गेला होता? तुमची रिपोर्ट गेली वर एस पी पर्यंत। हो असं करू नका हो मॅडम, आधीच माझ्या नावाने बोंब झाली आहे, वर रिपोर्ट केला तर माझे बदले होईल मॅडम। नाईक साहेबांनी भर घातली आणि लांडगे साहेबांनी तुमचा रिपोर्ट केला। आईला काय पैसे ते होऊ दे आता, त्या मुझ्यावर कडेही बघतो आणि त्या लांडगेतही मस्ती उतरवतो। What?
करू नको त्रास तुला एकट्यालाच नाही आम्हाला पण त्रास आहे ए लाथा घातल्या तरी तुम्ही गप्प बसताय भेकड आहात तुम्ही सगळे भेकड अरे आपलं एकदा टाळकं सटकलं की सटकलं कोणाच्या बाला नाही भेणार मी अरे आम्ही माणसांची जनावर आम्हाला काय घरदार आहे की नाही 24 तास दावणीला बांधलं यांच्या तरी यांचे फटके खायचे नाही जमणार मला नाही जमणार आता हे कशाला डोक्यात राग घालून घेतोस अरे साहेबाला जर कळालं ना तर तिसरंच काहीतरी व्हायचं कावडे साहेबाच्या बापाला भीत नाही मी आता काय व्हायचं ते होईल एकदाच बाळा तुझं डोकं आता गरम झाले आम्ही काय बी बोललो तरी तुला पटणार नाही ते तू शांत हो मला सांगताय पटण्याच्या गोष्टी बाळा त्या रामा मटक्यावाल्याच्या धंद्यावर धिंगाणा का घातलास तू हप्ता नाही दिल्यावर काय त्याची पूजा करू अरे आपलं टाळकं सटकलं ना की कोणाच्या बाळाला नाही भेत आपण अरे दिलं होतं की तुला 200 रुपये मला 200 आणि तुला किती देतो रे राम्या मला माहित नाही काय अरे किती असतात वसुलदाराला दारू मटक्यावाल्यांची वसुली तू बी केलीस की होय पण तुझ्यासारखी अशी चमचेगिरी केली नाही मी अरे पण एखाद्याच्या धंद्यावर जाऊन असा राडा करणं बरं आहे का हे बरं नाहीये आणि तू पोलिसाच्या चुकल्या साहेबाला जाऊन करतो हे बरं आहे का रे मुझ्यावर माझं काय संबंध माझं मलाच पडले मी कशाला कुणाचं काय सांगू मुझ्यावर सगळे पोलीस पिसाळले तुझ्यावर आणि साहेबावर उग कोणी काही बोलत नाही म्हणून नाहीतर माझं कोण काय वाकड करणार आहे साहेबाच्या जेवावर लय मस्ती करू नकोस मुझ्या लय महागात पडल हे बघ अशी दमदाटी करून वसुली मिळत नसते बाळा हे मला शिकू नकोस तू साहेबाच्या तर माझ्यात काडी लावू नको एवढं सांगतोय तुला मुझ्या आपलं टाळकं लय सटाक आहे सटाक माहितीय तुला बी बसशील एखाद्या दिवशी घरी आमच्या बापाचं काय जातंय मटका धंद्यावर धिंगाणा घातलेलं साहेबांच्या सुद्धा कानावर गेलंय पुढं पुढं काय लावलंयस रे त्या राम्याचं महाभारत साहेबाच्या कानावर गेलं म्हणून मला सांगतोय अरे तूच आहेस की साहेबाचं पुत्र अरे एनसी मॅटर मध्ये सुद्धा पैसे खाता की रे तुम्ही सगळं तुला तुझ्या साहेबालाच पाहिजे काय माझा रिपोर्ट कुणाच्या बापाला भेटणार नाही मी हरामखोरच हे हरामखोर गोळ्या घालून मारलं पाहिजे ना गोळ्या घालून मारलं पाहिजे ना हरामखोर बाळा सर सर अरे कधी दारू न पिणार तू आज हे काय झालं तुझं सर सॉरी सर पण रोज 20 पचवतोय सर 20 सर मी हे लोक वाईट आहेत सर वाईट आहेत दुसऱ्याच्या घराला आळी लावत आहेत सर हे पण सर
त्या जागी चळून जातील हे लोक सर राग होईल सगळ्यांची राग होईल यांची राग होईल बाळा अरे तुझ्यासारख्याला शोभत नाही तुझ्यामुळे अनेक गुन्हे उघड गेले आलेत कौतुक करायचं काम केलेस तू जनतेमध्ये तुझ्याबद्दल चांगलं मत आहे आणि तू स्वतःला दारू मध्ये भिजवतोस मला नाही सर माझ्या दुःखाला मी दारू भिजवतोय सर सगळे मिळून मला त्रास देतात सर सगळे मिळून आज तू नशेत आहेस तुम्हाला उद्या भेट धुळेकर धुळेकर त्याचा वाढी अरे बाळा फायरिंगचा सराव करायला आलायस की नुसताच नेम धरून बसायला नेम धरूनच गोळी झाडायला पाहिजे आता गावडे सला हे गोळ्या खालायच्या लायकीचे आहेत अरे बाळाच्या डोक्यात एकदा काही घुसलं की निघतच नाही अरे द्यायचं असतो सोडून सोडून असे टिप्पायचे असतात एक एक नेम धरून बघ आता कसे तडपडत आहेत सगळे अरे काय नेम आहे बाळाचा काय करेक्ट नेम मारला बाळा बस कर तुझा फायरिंगचा सराव काहीतरी करून बसायचास ओ ओ ओ थांबा 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 दरोडा पडला दरोडा कुठं जगुशेच्या बंगल्यावर अरे अरे पण दोन माणसांना खलास करून टाकले अरे मग पोलीस ठाण्याला फोन केला होता फोन केला होता पण कोणी उचलत नाही बेल वाजते फक्त साहेबांच्या घरी हो हो साहेबांच्या घरीही फोन केला होता उचलत नाही साहेब झोपले का कुठे गेले कुणाच ठाऊक अरे रात्रीचे 2 वाजले हो बघा ना तुम्ही असं करा तुम्ही जावा बर साहेबांचा मोबाईल बंद आहे पण साहेब कुठे गेलेत मला माहित आहे तुम्ही जावा
त्यांची ही नजर चोरटीये वाचू नका तुम्ही शिट्टी चार दिवसाच हाय मला सुट्टी वाजवू नका हवालदार शिट्टी चार दिवसाच हाय मला सुट्टी म्हणतो गावात लोकांनी दहा बियाचं तरी कस 220 तोळा सोनं नेलं 35 लाखाची रोकड नेली आणि दोन माणसांचा जीव भी घेतला की चोरांनी आणि नाहीतर अधनमधनं बारीक सारीक चोऱ्या होतेच की त्या दिवशी एका पोलिसाचा भी खिसा कापला तुमचं आमचं काय घेऊन बसलात किती आले अरे शेखर तू इथं बाबा आजीला बरं नाही म्हणून सांगायला आलोय मग दवाखान्यात न्यायचं नाही का मग मी तसंच म्हणालो पण आई म्हणाली बाबांना सांगू नये बाबा तुम्ही येताना गावाकडं आई वाट बघत बसली असेल होय रे पण मला नाही जमायचं आज होळी सणाचा बंदोबस्त आहे काही केलं तरी साहेब आज काही मला सोडणार नाहीत शेखर तू असं कर ना आईला तिथल्याच दवाखान्यात घेऊन जा तिला म्हणावं तू काही काळजी करू नको मी येतोच पाठोपाठ बंदोबस्त संपला की मी तडक गावाकडे येतो आणि शेखर आईला म्हणावं मी लगेच आलो नाही म्हणून तेवढं रागावू नको हा लवकर
जाधव स्वतःचं डोकं चालवू नका, आम्ही काय सांगतोय तेवढंच ऐका। तो खिसे कापू आहे ना, त्याला दरोड्याचा आरोपी म्हणून दाखवा, पत्रकारांची तोंड बंद होतील। चला निघा। काय रे धुळेकर सर, त्या दरोड्याच्या तपासाचं काय झालं? आताच आलोय सर, चोगावा लागलाय पण थोडं थांबावं लागणार आहे सर, खबरे सुद्धा पाठवलेत मी तिकडं। बर, फार वेळ लावू नका, वरिष्ठ आता चौकशी करायला लागलेत। नाही आपण काही काळजी करू नका साहेब, मुद्दे मला सह दरोडेखोर हजर करतो आपल्या समोर। जे काय करायचं ते करा पण लवकर करा। पण सर मला एक दोन दिवसाची रजा हवी होती सर। काय हो तुम्ही, तुम्हाला रजेशिवाय दुसरं काही सुचत नाही का? साखर रजा 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 काय? पण सर गेल्या वर्षभरात मला एक दिवसाचीही रजा मिळालेली नाहीये सर। गेले चार दिवस दरोडेखोरांची वस्ती शोधत फिरलो सर, कुठं पाणी मिळालं नाही की जेवण। अच्छा अच्छा, म्हणजे आता मी तुला पाणी द्यायचं भरवायचं? मी लक्षात ठेव, तुला पगार ह्या कामासाठी मिळतो, तुला रजा मिळणार नाही। सर पोलिसांची काही दया माया आहे की नाही तुम्हाला? पंख्याखाली बसवून आदेश देणं सोपं असतं सर, पोलीस मर मर मरतात, साधी आंघोळ मिळत नाही त्यांना चार चार दिवस सर। अहो आम्ही माणसं आहोत की जनावर आहोत सर? आवाज तुझा जास्त वाढायला लागलाय धुळेकर। काळजाला आग लागली की जग पेटवावं वाटतं माणसाला सर। किती किती अन्याय करणार आहात तुम्ही पोलिसांवर। अंथरुणावर खेळून असलेल्या माझ्या आईला भेटायला जायला मला मिळत नाही सर। पोलीस ही माणूस आहे सर, त्याला ही घरदार आहे, मुलं बाळ आहेत सर। सतत दवडीला बांधून ठेवले तुम्ही जनावरासारखं सर। जनावर सुद्धा खवळलं तर दावा तोडून पळत सुटत, आम्ही तर माणसं आहोत माणसं। हे बघ बाळा, पोलिसांची नोकरी अशीच असते। नाही करायची मला असली नोकरी सर। सगळं काही मुकाटपणे सहन करायचं आणि बोलायला गेलं की बदली। जगाच्या सुरक्षेसाठी पोलीस, पण पोलिसाच्या सुरक्षेसाठी कोण आहे सर? न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस धडपड करतो, पण त्याच्यावरच अन्याय होतो हे का कोणी पाहत नाही? पोलीस असला म्हणून काय झालं सर? त्यालाही मन आहे, त्यालाही भावना आहेत। पोटाचं खळगं भरायचं म्हणून लाचार तरी किती व्हायचं सर? नाही सर नाही, आता 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 हे सहन होत नाही सर, काही होत सर। जमत नसेल तर एखाद्या बाईला हाताशी धरा। निंबाळकर साहेबांनी नुसता हात धरला, एवढी तक्रार माझ्या पर्यंत आली की पुढे काय करायचं ते मी बघतो। अरे या 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 निंबाळकर साहेब, या या या, अहो दरवाजा उघडाच आहे, या 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 या, बसा। थँक यू सर। खरं सांगायचं तर तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे। ते कसं काय? तुमचाच विषय चालला होता, एस पी साहेबांचा फोन होता, भारी कौतुक करत होते तुमचं। मी म्हणालो असा अधिकारी मिळणार नाही, म्हणलं साहेब प्रमोशनचं बघा। मी काय म्हणतो, काय काम काय काढलं? नाही म्हणजे तुम्ही आमच्या बंगल्यावर कधी येत नाही म्हणून म्हणलं। सर बाहेर आपल्याला कुठे बोलता येणार नाही म्हणून मुद्दामच आलोय आपल्याकडे इथं। सर मी आपल्याला ज्युनियर आहे, मी बोलणं योग्य नाहीये, पण आता नाईलाज झालाय म्हणूनच। निंबाळकर तुमच्या मनात असेल ते बोलून टाका, मनात साठवून ठेवलं तर आतून धडक्या मारायला लागतं। सर ते स्पष्ट बोलायला आलं। ते सांगतोय, जे मनात असेल ते स्पष्टपणे बोलून टाका। सर जनतेमध्ये आपल्या पोलीस खात्याबद्दल खूपच वाईट मत झालंय सर। म्हणजे तसं पाहायला गेलं तर जनतेच्या सहकार्यावरच आपली सगळी कामं यशस्वी होतात, शिवाय आपल्याकडे भूषण उपाध्याय सारखे चांगले ऑफिसर्स नाव मिळून जातात आणि आम्ही ते नाव मातीत घातलं असंच ना? नाही सर, व्यक्तिशः आपण तसा अर्थ काढू नका, पण दोन नंबरचे धंदे राजोसपणे चालू आहेत, गुंडगिरी वाढली आहे। शिवाय सर परवा जो दरोडा पडला त्यामुळे लोक खूप घाबरून गेले। निंबाळकर मला असं सांगा, कुठल्या गावात दोन नंबरचे धंदे चालत नाहीत? असा कुठला गाव आहे ज्याच्यात गुंड नाहीत? आता दरोड्याचं म्हणाल तर आता हा दरोडा मी घातला का माझ्या बापानं? नाही सर, खरं तर पोलिसातच समन्वय राहिलेला नाहीये। पोलिसात जर मिळे असेल ना सर तर सगळी कामं यशस्वीरित्या पार पडतील। सर तसं पाहायला गेलं तर
जनता आणि पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्यानेच आपल्याला मदत होऊ शकते, नाहीतर आपण कामच करू शकणार नाही। मस्ती आली आहे या पोलिसांना, मस्ती आली आहे, खाऊन खाऊन माजलेत साले। काम करायला नको, नुसतं खायला पाहिजे, आणि खायला नाही मिळालं की बोंबा मारायचा, साल्यांना चांगला इंगा दाखवला पाहिजे। पण सर, ही परिस्थिती का निर्माण झाली याचा आपण विचार करायला नको का? म्हणजे मला मान्य आहे त्यांच्याकडूनही चुका होत असतील, पण आपल्याकडूनही काही चुका होत आहेत का याचा विचार करायला काय हरकत आहे? वा, म्हणजे मी कसं वागायचं हे शिकवायला आलात काय? मी काल अधिकारी नाही झालो। नाही सर, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण जे मला दिसते ते मी बोललो। व्हेरी गुड, तुम्हाला हे सगळं दिसतंय पण तुम्हाला माझ्या अडचणी दिसत नाहीत। लोकसंख्या किती आहे? 1,00,000। पोलिसांची संख्या किती? 70। त्यातले काही रजेवर आहेत, काही ह्या ड्युटीवर आहेत, काही त्या ड्युटीवर आहेत, मध्येच हे VIP येतात। निंबाळकर साहेब, रोज लोकसंख्या वाढते, गुन्हेगार वाढतायत, पण पोलिसांची संख्या आहे तेवढीच आहे। सर, आपलं म्हणणं मला मान्य आहे सर, पण आपले काही पोलीस बाहेर वसुलीच्या कामासाठी अडकलेत, धंद्याची वसुली, रोडवरची वसुली। समजा तेच पोलीस शासनाच्या कामाला आले तर जास्त मदत होईल असं नाही वाटत आपल्याला? निंबाळकर, तुम्ही जास्त बोलताय असं वाटत नाही तुम्हाला? तुम्ही बोलताय त्याला वेगळाच वास येतोय। तुम्ही बोलताय एक आणि तुमचा रोख दुसरीकडे आहे। तुम्हाला आलेली फक्त रक्कम दिसते, वरिष्ठांवर झालेला खर्च दिसत नाही। तुमचं लेक्चर बंद करा। तुमच्या ताटात काय पडलंय तेवढंच बघायचं, तेवढंच खायचं, दुसऱ्याच्या ताटात काय याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कळलं? निघा। सॉरी सर, पण एक गोष्ट निश्चित सांगतो, वाईट गोष्टींचा शेवट हमखास वाईट होतो सर। अजूनही वेळ गेलेली नाहीये सर। येतो सर। करून गेला गाव, लांडग्याचं नाव। नवरा म्हणजे काही कपडे नाही येत तिच्या विचारानं घ्यायला। पूजा कशी सागर संगीत घालायची असते, आई बापांना काहीच कळत नाही असं वाटतंय हल्लीच्या जमान्याला। अहो, असं कसं म्हणता तुम्ही? हल्लीची ही मुलं लग्नाआधीच पोरींना घेऊन हिंटतात आणि काय वाटतेल ते धंदे करतात। अहो या, कुठं निघालीस बाहेर का? निघालीस त्या पत्रकाराकडं का? तुमची भाडोत्री कुत्री सोडून त्यांच्यावर अजून समाधान झालं नाही वाटतं तुमचं? दामिनी, अगं काय बोलतेस तू? हे तू तू तुझ्या बाबाची असं बोलतेस? काही संस्कार आहेत की नाही संस्कार? अगं दुसरे कोणाचे संस्कार होणार आहेत माझ्यावर? आई, वडीलधाऱ्या माणसांचा मान कसा ठेवायचा कळतो मला, पण वडीलधारी माणसं जर असं वागत असतील तर? दामिनी, म्हणजे तू इथं? हो, मीच मीच बोलवून घेतलंय। पण का? जेवढा झाला तेवढा तमाशा पुरे झाला असं अजूनही वाटत नाही का तुम्हाला? अगं हो दामिनी हो, यथा सांग, पूजा पार पाडल्याशिवाय प्रसादाची एवढी घाई कशाला? पूजा कळेल ना? कळेल। मी का बोलवलंय ते मी बोलल्यावर कळेलच तुला, कशाला एवढी कासावीस होतीयस? अरे फारच प्रेम दिसतंय तुमचं एकमेकांवर। बरं झालं हे तुमच्या लक्षात आलं ते। परी, मी तुझा बाप आहे, अनेक उन्हाळे पावसाळे घेतलेत या डोक्यावर। काय करायचं ठरवलंय तुम्ही? तुम्ही कशाबद्दल बोलताय भाऊसाहेब? तुम्हाला कशाबद्दल वाटतंय? नाही, तुमच्या दोघांच्या प्रेमाचा शेवट काय ते विचारतोय। खऱ्या प्रेमाचा शेवट कधीच होत नसतो बाबा। नाही, मला एवढंच विचारायचं होतं की तुम्ही फक्त प्रेमच करत बसणार आहात का लग्नही करणार आहात? लग्न तर करणार आहोतच।
अगदी तुमची परवानगी नसली तरी ठीक आहे. मग आता मीच मंत्रपुष्पांजली म्हणतो आणि प्रसाद वाटतो. द्या दादा द्या. घ्या पेढे घ्या. अरे घ्या. तुमच्या दोघांचं लग्न ठरवलंय त्या निर्णयाचे पेढे. या झालं समाधान. मला एक गोष्ट लक्षात ठेव, हरामाच्या कमाईचा शेवट फार वाईट असतो. आणि हे द्या ते द्या मागण्यापेक्षा जरा कष्ट करायला शिका. काय कमी कष्ट केलंय मी सर? साहेबांशी एवढं भांडलो पण दरोड्यातलं सोनं मीच मिळवून दिलं ना. एका तरी पोलिसाच्या हाती लागलं का काही सर? अरे हो, पण त्याबद्दल साहेबांनी तुझं अभिनंदन केलंय ना. बाय तुझं सगळीकडे नाव झालंय. नाव घेऊन काय करायचंय सर? मला वसुली किंवा ट्रॅफिक माल असत सर. पुन्हा तेच मारुती कांबळेचं काय झालं? अहो दामिनीताई, दरोडेखोरांचा तपास लागलाय म्हणतेयत. काय खरं काय नेमकं? दरोडेखोरांचं राहू द्या हो, पण त्यांच्याकडून मिळालेला माल पोलिसांनी ढापला म्हणतात त्याचं काय? होय तशी चर्चा तर आहे, पण खरं काय घडलंय ते अजून समजत नाहीये. असं नसतो काही, लोक काही म्हणतात, लोकांच्या तोंडाला कोणी हात लावावा. हे बघा, तरी सुद्धा आम्ही चौकशी करतोय, बघूया काय हाताला लागतंय ते. पोलीस असं काही करतील असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, आता पुरावे हाताला लागल्याशिवाय आपण काहीच बोलणं योग्य होणार नाही. हा तसंही हवालदार बाळा धुळेकरनं मुद्देमाल हस्तगत केलाय असं म्हणतायत खरं, पण काय आहे पोलीस तपासात अडचणी येऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टीत गुप्तता पाळतात. धुळेकर हवालदार यायला लागले त्यांनाच विचारा की साहेब. अभिनंदन धुळेकर साहेब. थँक्यू. पाहुण्यांना घेऊन कुठे निघालात? कोर्टात निघालोय पाहुणचाराला. पण तुम्ही जे समजतात ना ते हे नाहीत बरं का? साहेब भलतीच बोंबाबोंब चालले गावात आपल्याबद्दल. बोंबल्याशिवाय त्यांना दुसरं काय येतंय? आपण फार लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडे. नेहमी सारखं नाही साहेब, हे दरोड्यातलं सोनं पोलिसांनी गडप केलं अशी जोरदार चर्चा आहे गावात. कोण विचारतय पण या चर्चेला? लोकांचं काय, पोलिसांनी केलं तरी बोंबा मारतात, नाही केलं तरी बोंबा मारतात. हे तसं नाही साहेब, उद्या जर ह्या बातम्या जर वर्तमानपत्रातून छापून आल्या तर आपली भलतीच पंचायत होईल. पत्रकार काय आपल्यावर टपूनच आहेत. याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कमी पडताय. पत्रकारांना सांभाळण्याची तुमची जबाबदारी आहे. अहो पण दिवाळीला सुद्धा मी कधी त्यांना विसरलेलो नाही, अधून मधून धाब्यावर देखील घेऊन जात असतो. मध्येच काही गरज लागली तर त्यांना त्यांची गरजही भागवत असतो साहेब. मग पत्रकारांची तुम्हाला भीती का वाटते? सगळेच पत्रकार तसे नाहीत साहेब, कितीही प्रयत्न केला तरी गळाला न लागणारे आहेत काही जण. ते तुम्ही मला काही सांगू नका. पत्रकारांची तोंड कशी बंद करायची हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. अरे वेलकम वेलकम, आज अगदी वेळेवर आलात, हे सगळं संपायच्या आत. या 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 या. तुमचं आपलं बरं आहे लांडगे साहेब. तुम्हाला प्रमोशन मिळालं म्हणजे कळतील आमच्या यातना. अहो कसल्या यातना घेऊन बसलाय? अहो सगळ्या आजारावर एकच औषध आहे, जातील तुमच्या यातना आणि फातण्या पळून. ए शाबास होऊन जाऊन दे. आपल्याला कायम गार्डालाच ड्युट्या लावत्यात. काय करणार बाबा, देवाच्या मनातलं बदलता येईल पण साहेबाच्या मनातलं कसं बदलणार? 3 दिवस झालं इथं हलायला मिळालं नाही, जागून जागून डोळ सुजल्यात. उगा कुठे डोळा लागायचा आणि इथं काही झालं म्हणजे. मग आपल्याला सस्पेंड करायला साहेब आहेच की? गेल्या वर्षी नाही का 3 जण सस्पेंड झालं. धुळेकर, अरे आज तू का गप्प गप्प कसला विचार करतोयस? राजीनामा द्यायचं खुळ शिरलं की काय तुझ्या टाळक्यात? आता पळवून नाही जायचं, आता दुसऱ्याला पळवून लावायचंय.
असलं काही करू नकोस बाबा, पुन्हा साहेबाशी जाऊन भांडत बसशील आणि अजून खराब करून घेशील रेकॉर्ड। नाही आता तसलं काही करणार नाही, या पुढे तुम्हाला सुट्ट्या मिळतील, रजा मिळतील, अधिकारी त्रास द्यायचं बंद करतील या पुढे। ते कधी शक्य नाही धुळेकर, परमेश्वर आला तरी पोलिसांना कधी सुख नाही मिळणार। मी सांगतोय तसंच होणार आहे, आता या पुढे पोलिसांना चांगले दिवस येणार आहेत, अधिकाऱ्यांचा जुलूम आता कमी होणार आहे। धुळेकर येडाबिडा झालास का काय, त्या जागेपणी सपान पडायला लागले तुला, तुम्हाला चेष्टा वाटते। उद्या पोलिसांच्या दुःखाचा सगळीकडे विचार होणार आहे, कधी नव्हे तो चमत्कार घडणार आहे, चमत्कार। कदाचित कदाचित आजच। तुझं हे कोड्यातलं बोलणं काय लक्षात येत नाही बुवा, काहीतरी वेड लागले सारखं बोलतोस। वेड वेडच लागलंय मला। बाबा मुझ्यावर माझा मोबाईल तू आधी रिपेअर करून आण, नाहीतर पंचायत व्हायची। एवढी तयारी करून ठेवतो मग जातो साहेब। तुझ्या आईला तुम्हाला स्वतः कधी चार्ज होतो असं होतंय बघा। अरे एवढी कसली काही आहे, अगोदर सगळी बाहेरची कामं करून ये, म्हणजे पुन्हा डिस्टर्ब नको। होय साहेब। चल चल चल, हे घे घे, हे घ्या ना घ्या ना, तिकडे ओढून घ्या। त्या दरोड्याचा तपास लागला ते फार चांगलं झालं, एस पी साहेबांची नुसती भुणभुण म्हणून लागली होती त्याच्या मारी। धुळेकरने ना तेवढं एक काम मात्र चांगलं केलंय, नाहीतर पंचायत झाली असती हो। धुळेकर कामाला त्याचा चांगला आहे पण जरा डोक्यानं सटक आहे, कधी सटकेल त्याचा नेम सांगता येत नाही। वसुलीसाठी धडपड चालली आहे त्याची। वाहतूक शाखेकडे बदली करा म्हणून हैराण करून टाकलंय त्याने मला। काय रे तू कसा इथं, म्हणजे दरोड्याचा तपास लावला इथपर्यंत ठीक आहे, आता काय आपल्यावर पाळत ठेवतोय का काय? अरे हे काय करतोय धुळेकर, धुळेकर नाही। हॅलो मॅडम। अरे काय झालं मॅडम, धुळेकरने साहेबावर गोळी झाडली, साहेब जागीच केला झाले। चला चला लवकर लवकर चला। थांबा मॅडम, जात आहेत कुठं? अहो बाळासाहेब, मी काय केलं तुम्हाला आणि मला कशाला गोळी मारताय? Oh,
अरे बघता काय असं, अरे तुमच्यासाठीच केलंय रे सगळं। तुम्हाला रजा हव्या होत्या ना, सुट्ट्या पाहिजे होत्या ना तुम्हाला। बघा उद्यापासून मी आत बसलेला असेन, पण तुम्हाला सगळं काही मिळालेलं असेल। पण आता बाळाला चांगलं म्हणायचं कि वाईट? बाळाने पोलिसांचं चांगलं केलं हे खरं, पण त्यांना चांगलं केलं असंही म्हणणं बरोबर नाही। पण बाळामुळे राज्यातल्या सगळ्या पोलिसात बाळाचं नाव झालं बरं का? अरे पांडेकर, काळाच्या बायकोला पोलिसांच्या मनी ऑर्डर येतात म्हण। पोलीस पैसे देतात पण स्वतःचं नाव लिहत नाहीत असंही म्हणतात। काहीतरी उगीच बाळाच्या घटनेपासनं कडू गौतवाने आपोआप पसरायला लागले। कुणी काय बी बोलतंय, आपल्या डोळ्यानं दिसले का कधी काय? अरे पोरानो, मंदिराकडे जायचा रस्ता कुठला? रस्ता हाच आहे, पण आपण कोण? मी निवृत्त DYSP माने मुंबई। कोण कोण? माने साहेब? अहो तुम्ही माने साहेब आहेत ना? माने साहेब? हा माने साहेब, हा DYSP राजेंद्र माने। हा DYSP राजेंद्र माने। कोण? DSP देशमुख साहेब? नाही, चक्रम मी वेडा, मी देशमुख नाही, मी DSP देशमुख नाही, DSP देशमुख नाही, मी वेडा। DSP देशमुख मेला तो गेला। सर आपण ओळखता या वेड्याला? महाराष्ट्रातलं एकेकाळी गाजलेलं नाव तुम्हाला आठवत आहे? DSP रविराज देशमुख। हो साहेब, अहो महाराष्ट्रात खूप गाजलं होतं हे नाव, आणि आम्हाला परीक्षेत सुद्धा प्रश्न होता यांचा। तेच हे DSP रविराज देशमुख साहेब, अत्यंत प्रामाणिक, राष्ट्रपती पदकानं गौरवित झालेले, वर्तमानपत्राचे रकानेचे रकाने त्यांच्या कौतुकाने भरून येत होते, पण तरीही त्यांना वरिष्ठांनी छळायला सुरुवात केली। ते त्यांना सहन नाही झालं, अशा वेळी त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला। मग असा माणूस वेढा तरी होतो किंवा तुमच्यातला तो बाळासाहेब धुळेकर होतो। बाळे, यापूर्वी तुला किती वेळा समजावून सांगितलं होतं, वाईटाचा शेवट हा कधीही चांगला होत नसतो हे सांगून सुद्धा तू माझं ऐकलं नाहीस। सर, मी जे केलंय ते चुकीचं केलंय असं अजूनही मला वाटत नाही। चूक आणि बरोबर याच्याही पलीकडे गेलंय आता सगळं। मला कसलाच पश्चाताप नाहीये सर, उलट तो एक जण सुटला याचीच खंत लागली हे माझ्या मनाला। एकाच वेळी हे सगळे सापडले असते ना तर काळीच थंड झालं असतं माझं सर। नाही बाळा, अजूनही भानावर ये, स्वतःच्या मनाला काही प्रश्न विचारून बघ, तुझं मन तुला काय उत्तर देतं ते तरी आई। नाही सर, हा स्फोट असा एकाएकी झाला नाही हे तुम्हालाही माहिती आहे सर। गुदमरून गेलो होतो सर, सगळं सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलो होतो सर। मनाला काय विचारू, अगणित जखमा झाल्या होत्या सर माझ्या मनाला, रक्त बंबाळ झालं होतं माझं मन सर। हा जखमी पोलीस तुम्ही जवळून पाहिलाय सर। बाळ्या, तुझ्यावर अन्याय होत असला तरी न्यायाचे अनेक मार्ग तुझ्यासमोर पडलेले होते, आणि शेवटी कायद्याचं रक्षण करणाऱ्यांनी जर कायदा हातात घ्यायचं ठरवलं तर सगळी यंत्रणाच कोसळून पडेल। नाही बाळ्या, शेवटी तू वर्दीलाच कलंकित केलंस। तुम्ही असंच म्हणणार सर, अन्याय सहन करून घ्यायची सवयच लागली सर तुम्हाला। अन्यायाची वाफ कोंडून ठेवली ना तर असा स्फोट होत असतो सर, असा स्फोट होत असतो। न्यायालयात काय होईल याची मला पर्वा नाही सर। सर, मला जे करायला हवं होतं तेच मी केलंय सर। फार तर माझा हा त्याग समजा तुम्ही, माझ्या त्यागावर पोलीस नावाच्या माणसाला थोडा तरी दिलासा मिळेल सर। येतो सर। मिलॉर्ड, न्यायालयापुढे आलेल्या साक्ष्य पुराव्यातूनही बरंच काही समोर येऊ शकतं। एका वेळी एक माणूस अनेक अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडतो, साहजिकच त्याचा संयम सुटलेला असला पाहिजे।
हे कृत्य करताना गुन्हेगाराने बराच गोंधळही घातला असला पाहिजे. प्रत्यक्षात घटने प्रसंगी आरोपी मात्र शांत होता. त्याने पळून जाण्याचा कसलाही प्रयत्न केला नाही आणि कसलाही आरडाओरडाही केला नाही हे मुद्दे साक्षीत आले आहेतच. युऑनर, आरोपी हा अबनॉर्मल होता त्यामुळे त्याने हे कृत्य केलं असं म्हणताच येणार नाही. दुसऱ्याच कुणीतरी हे कृत्य केलं असावं असं दिसून येत आहे. बचाव पक्षाच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही युऑनर. आरोपीने कोल्ड ब्लडेड मर्डर केलेले आहेत आणि त्या संदर्भातले सर्व पुरावे यापूर्वीच न्यायाला समोर आलेले आहेत. युऑनर, एक पोलीस कर्मचारीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मर्डर करेल ही कल्पनाच कुणाला पटणारी नाही. तरीही आरोपीने थंड डोक्याने आपल्याच अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडलेल्या आहेत. युऑनर, वास्तविक पाहता त्या मयत पोलीस अधिकाऱ्यांवर समाजाचा रोष होता. साहजिकच त्यांना शत्रूही तेवढेच होते. या शत्रूपैकीही कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून न्यायालयाला माझी अशी विनंती आहे की या आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात यावं. नाही 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 मिलॉर्ड, आरोपीला वाहतूक शाखेकडेच आपली बदली हवी होती. पैसे मिळणाऱ्या ठिकाणी त्याला आपली बदली व्हावी अशी त्याची इच्छा होती आणि या आरोपीची इच्छा अधिकाऱ्यांनी पूर्ण केली नाही. युऑनर, चार अधिकाऱ्यांना ठार करण्याचं कारण बदली हे होऊ शकत नाही. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना हवी तिथे बदली मिळत नाही म्हणून का ते अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडतात का? आणखी एक कारण आहे मिलॉर्ड, दरोड्यामध्ये चोरीस गेलेले सोने आरोपीने हस्तगत केले होते आणि हेच ते सोने अधिकाऱ्यांनी परस्पर आपापसात वाटून घेतले होते. त्यातील काही वाटा आपल्याला मिळावा असाही आरोपीचा समज होता. चांगलं काम करूनही अधिकाऱ्यांनी आपल्याला रिवॉर्ड दिलं नाही शिवाय आपली अवहेलना होत आहे असं त्याला सारखं वाटत होतं. त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता. त्यातून हे त्यानं कृत्य केलंय. त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा दिली जावी अशी माझी न्यायालयासमोर विनंती आहे. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून त्यांचा विचार करता या केसमधील आरोपी बाळासाहेब धुळेकर याच्यावरती गुन्हा साबित झालेला आहे म्हणून इंडियन पिनल कोड कलम 302 खाली तो शिक्षेस पात्र आहे. शिक्षेसंबंधी काही सांगायचं आहे? नाही, मी गुन्हा केलेला नाही. तरीही न्याय देवतेनं मला माफी करावी. शिक्षेसंबंधीचा निर्णय उद्या करण्यात येईल. आईची तब्येत कशी गा? आता चांगली आहे ती. हिंडा फिरायला लागली होती. ते येते म्हणत होत्या पर मॅच नग म्हणलं. बरच केलं. तिचा हा वाघ असा पिंजऱ्यात पाहून सहन नाही व्हायचं तिला. पण म्या म्हणते जे व्हायचं ते झालं आणि जे होणार ते होणारच आहे. मग त्याची चिंता आपण काय म्हणून करायची? साक्षीदाराचं काय झालं? हवालदार बाळा धुळेकर यांना शिक्षा होणार. साक्षीने सगळे पोलीस अधिकारीच की कोण बदललेलं नाही कोण फुटलेलं नाही. पण अण्णा आता काय होईल रे त्या हवालदाराचं? आपण तसं काय सांगावं, तरी पण फाशी होईल म्हणते. सरकारी वकिलांनी पण भलतच लावून धरलं म्हणते. होय ना, चला जाऊ आपण. हा चला चला. युऑनर, या आरोपीचं वय, त्याचे कुटुंबीय, त्याची वृद्ध आई या सर्व गोष्टींचा विचार करता आरोपीला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी माझी विनंती आहे. मिलॉर्ड, ज्या अधिकाऱ्यांची हत्या झाली त्या अधिकाऱ्यांवर कोणीतरी विसंबन होतं हे विसरून आपल्याला चालणार नाही. म्हणून आरोपीला केवळ फाशी आणि फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मी न्यायालयाला विनंती करतो. युऑनर, या केसमध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा साबित झाला असला तरी आरोपीस फाशी देता येणार नाही कारण ही केस अपवादातील अपवादात्मक म्हणता येणार नाही. दिस इज नॉट अ केस ऑफ रिअरेस्ट, रिअर केस. आहे मिलॉर्ड, आहे. ही केस अपवादातही अपवादात्मकच आहे. खून करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य व्यक्ती नव्हती तर ती कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या एका यंत्रणेचा भाग होती. त्याने केलेले खून हे अतिशय शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेले आहेत. अशा समाजातील प्रवृत्तींना कायद्यानेच नष्ट केलं पाहिजे. ज्याने कायदा सांभाळायचा त्यानेच कायदा हातात घेतला आणि म्हणूनच मी न्यायालयाला विनंती करतोय की या आरोपीला केवळ फाशी आणि फाशीचीच शिक्षा दिली जावी. या खटल्यामध्ये दया दाखवावी असं काहीही नाही. युऑनर, सुप्रीम कोर्टाने एका ऐतिहासिक खटल्यामध्ये फाशीच्या शिक्षेसंबंधी काही मार्गदर्शक तत्व घालून दिलेली आहेत त्याचा विचार करता ही केस
अपवादातील अपवादात्मक होत नाही असं माझं सबमिशन आहे, म्हणून आरोपीला फाशी देता येणार नाही. योन शिक्षेचा विचार करीत असताना या केस मधील मिटिगेटिंग अँड एग्रिगेटिंग सर्कमस्टन्सेसचा विचार करता निश्चितपणे ही केस रिअरेस्ट रेअर नाही असं माझं सबमिशन आहे. शिक्षेबाबत दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे कोर्ट या मताला आलेला आहे की ही केस अपवादात्मक नाही, म्हणून आरोपीस फाशीची शिक्षा देणं योग्य वाटत नाही, म्हणून त्यास जन्मठेपेची शिक्षा हे कोर्ट सुनावत आहे. शासनाने घालून दिलेले नियम कायदे पाळणे हे प्रत्येक लोकसेवकावर बंधनकारक आहे. पोलीस यंत्रणा ही तर अत्यंत महत्वाची आहे. अनैतिक मार्गातून मिळणाऱ्या पैशाचा हव्यास हा विनाश करणारा ठरतो. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांचे मनोबल ढासळू शकते. पोलीस यंत्रणेला चांगल्या अधिकाऱ्यांची परंपरा आहे हे विसरता येणार नाही. आजही पोलीस यंत्रणेत प्रामाणिक आणि चांगले अधिकारी आहेत. चांगल्या व वाईट प्रवृत्ती समाजात प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात. तरी देखील ही जी घटना आहे अशा घटना का घडतात याचा परामर्श घेण्याचं समाजाला हे न्यायालय आवाहन करीत आहे. म्हणून मी तुमची वाट बघेन. संपविहा क्षण एक माणसा